आणि तेवढ्या त्या गोष्टीला एवढं असं मजा मजा करत आपण बसलोय, तर काही वेळेला असा प्रश्न पडू शकेल की भगवद्गीता म्हटलं की कसं असं गंभीर, ध्यान गंभीर, असं गंध वगैरे सगळं असलं पाहिजे, तर असं काही नाही आहे. आता गोष्ट भगवद्गीतेची, गोष्ट नाटक हे लहानपणापासून आपल्याला सांभाळत आलेलं आहे, आणि म्हणून काही जण पु ल देशपांडे ऐकतात, वपु काळे ऐकतील, किंवा अगदी लहानपणी आई वडिलांकडून आजोबा आजींकडून गोष्टी ऐकल्या. आणि विष्णू शर्मा नावाच्या माणसाने तर राजाच्या त्याच्या मते जास्ती बुद्धी नसलेल्या पोरांना चतुर करून सोडलं, आणि ते सुद्धा गोष्टीतनं सोडलं, आणि त्याच्यातनं जे तयार झालं ते आपण त्याला पंचतंत्र म्हणतो. तर ही गोष्टीचा महिमा आहे, आणि म्हणून गोष्ट भगवद्गीतेची. तर गोष्टीचं तत्वज्ञान मला माहिती नाही आहे, तत्वज्ञान हा फार गंभीर शब्द असतो, आणि म्हणून मी त्याच्या वाट्याला भारतात जात नाही, तोही माझ्या वाट्याला येत नाही. तसंच गोष्ट म्हटल्यानंतर जे एक लाईट असतं ना, एकदा काय झालं, एक होता राजा, असं म्हटल्यानंतर जे काही सहज आवरण तयार होतं ना, त्या आवरणात आपण असं असणार होतो. गोष्टीला एका वेगळ्या जॉनरचा सुद्धा एक फील आहे, आणि तो कदाचित या स्लाईडवरनं तुम्हाला कळत असेल की काय जॉनर असू शकेल या सगळ्याला. तर बघू. या गोष्टीला नाटकाचा जॉनर आहे, हे नाटक आहे, एकांकिका आहे, 75 ते 80 मिनिटात घडलेली एकांकिका आहे. नाटक ज्यावेळेला सुरू होतं त्यावेळेला पडदा उघडल्यानंतर स्टेज दिसतं, तर स्टेजवर नक्की काय आहे हे बघण्यात आपला काही वेळ जातो. नाटकामध्ये जेवढे कलाकार असतात त्याच्यापेक्षा नेहमी एक कलाकार जास्त असतो, तो म्हणजे रंगमंच. रंगमंच बरंच काही बोलून जातो, रंगमंचाने आपल्याला नाटकाचा काळ समजतो, नाटकाची जागा समजते, तो स्पेस अँड टाइम इज डिफाइंड बाय द स्टेज. आणि अशा स्टेजवर स्वतः रंगमंच सूत्रधार म्हणून बऱ्याचदा काम करत असतो, आणि अनेकदा त्या रंगमंचावर सूत्रधार येतो सुद्धा, कधी पहिल्या कलाकाराच्या माध्यमातून तर कधी सूत्रधार म्हणून सूत्रधार येतो, आणि तो जाता जाता काही गोष्टी सांगून जातो. सूत्रधार अनेक गोष्टी करतो, तो म्हणजे नाटकाला गती आणतो, नाटक काय आहे हे सांगतो, पार्श्वभूमी सांगतो, आणि एकंदर प्रेक्षकांना वॉर्म अप करतो, सो आर वी रेडी, अशा पद्धतीचं एक काम सूत्रधार करतो. मात्र भगवद्गीतेच्या नाटकामध्ये सूत्रधार शेवटी येतो, आणि त्या सूत्रधाराला आज मी रिक्वेस्ट केली आणि त्याला सांगितलं, बाबा रे आमच्यासाठी तरी तू पहिल्यांदा ये, कारण आमच्यासाठी जर का तू आला नाहीस ना तर आमची गडबड होईल. आणि सूत्रधार पहिल्यांदा येतो आणि तो म्हणतो, राजन संस्मृत्य संस्मृत्य संवाद मिमम अद्भुतम केशवार्जुनयोः पुण्यम ऋष्याम च मुहुर्मुहुः. तुम्ही म्हणाल हा सूत्रधार त्याला चालता येतं, बोलता येतं,
त्याला बोलता जरी येत नसलं ना, त्याला चालता जरी येत नसलं ना, तरी सूत्रधार नाटक किंवा गोष्ट जी पोचवते ते भाव, पोचवणारी इक्विपमेंट काही वेळेला वेगळी असू शकतात, पण जो भाव पोचला तो हा भाव. राजन संस्मृत्य संस्मृत्य संवादम इमम अद्भुतम येशवार्जुनयोः पुण्यम ऋष्यामि च मुहुर्मुहुः. सूत्रधारांनी सुद्धा आपली विनंती ऐकली आणि तो म्हणाला येतो मी पहिल्यांदा. आता जे मी काही म्हटलं तो भगवद्गीतेतलाच श्लोक आहे. कदाचित असा श्लोक ऐकण्याची काही जणांना सवय नसेल, त्यामुळे घरात इतर वेळेला सत्यनारायण किंवा गणपतीची पूजा सांगणारे गुरुजी अचानक शॉर्ट्स आणि टी शर्ट्स मध्ये भेटले तर जे काही होतं ते आज झालं असावं. पण नाही तर राजन संस्मृत्य संस्मृत्य संवादमिमम अद्भुतम केशवार्जुनयोः पुण्यम असं ऐकण्याची सवय झालेली आहे. पण राजन संस्मृत्य संस्मृत्य संवादम इमम अद्भुतम या दोन म्हणण्यामध्ये काहीतरी फरक आहे. राजन संस्मृत्य संस्मृत्य आठवून आठवून, अरे राजा संवादम इमम अद्भुतम. जरी माझी भाषा जरी समजली नसेल ना, एखाद्याला समजत नसेल आता मराठी इंग्रजी, आणि असं मला अनेकदा आवडतं, जी भाषा समजत नाही ना त्या भाषेतले संवाद मी अनेकदा ऐकतो. म्हणजे परदेशात गेलो तर तो माझा छंद आहे की जाऊन बसायचं आणि ऐकत बसायचं, कारण त्यावेळेला शब्दांची अडचण भावना समजून घ्यायला येत नाही. ज्या क्षणी शब्दांचा अर्थ समजतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थापासून आपण खूप लांब गेलेलो असतो, जे भगवद्गीतेच्या बाबतीत वर्षानुवर्ष होत आलंय. इतकं की भगवद्गीतेत भावना आहेत यावरही आपला विश्वास नाही. आणि म्हणून सूत्रधाराला पहिल्यांदा आणलं की बाबा सांग राजाला, राजा अरे काय अद्भुत संवाद झाला म्हणून सांगू पुन्हा पुन्हा, अरे पुढच्या नाटकाचं तिकीट आत्ताच काढलाय, जोडीने शो फटाफट, एका पुढे एक शो बघणार आहे. ऋष्यामीचे मुहुर्मुहू आठवून इतकं हुरळायला होत आहे, एवढं आनंदित व्हायला होत आहे. आणि आता आपण आपल्याला विचारायचं, हे माझ्या बाबतीत होतं का? सुरुवात की भगवद्गीता म्हणत असताना ऋष्यामीचे मुहुर्मुहू असा असतो आपला भाग. अनेकांचे 18 अध्याय पाठ आहेत, माझे सुद्धा अजिबातच पाठ नाही आहेत, शक्यच नाही पाठ करणं मी. पण ज्यांनी ज्यांनी पाठ केले त्यांनी त्यांनी पाठ करत असताना ऋष्यामीचे मुहुर्मुहू कधी दिसलं नाही. टेन्शन, 4 4 तासाचे पाठांतर, ते आता माझी 2 महिन्यांनी परीक्षा आहे, मला त्यांच्यासमोर जाऊन म्हणायचं आहे. अरे संवाद आहे, ज्यांनी प्रत्यक्ष संवाद ऐकला तो माणूस सांगतोय की राजन संस्मृत्य संस्मृत्य पुन्हा पुन्हा आठवून म्हणून नाहीये, पुन्हा पुन्हा आठवून काय अद्भुत संवाद होता रे. मग तो अद्भुत संवाद संवाद म्हणून म्हणायला नको का? राजन संस्मृत्य संस्मृत्य संवादमिम अद्भुतम. कुठे अद्भुत संवाद? निमम अद्भुतम केशवार्जुनयोः पुण्यम, अरे त्या दोघांचा संवाद काय झाला म्हणून सांगू. आणि इथे अजून एक सूत्रधार आहे, तो चौथ्या भिंतीच्या पलीकडे आहे आणि त्याला राजा म्हणून म्हणतोय. मी नेहमी विचारतो की हा संजय कोण असेल, कृष्ण अर्जुन कोण असतील, संजय नक्की सांगतोय कोणाला हे सगळं असंच का? असा प्रश्न ज्यावेळेला येतो त्यावेळेला जाणवतं की भगवद्गीता झाल्यापासून आजता गायत पाठांतर करणारे जे कोणी धृतराष्ट्र आहेत आणि जे कोणी भगवद्गीतेला धर्मग्रंथ म्हणतात अशा पद्धतीचे कोणी धृतराष्ट्र आहेत, जे कोणी भगवद्गीता म्हणजे तत्वज्ञान अशा पद्धतीचे कोणी धृतराष्ट्र आहेत, त्यांना सांगणं आहे संजयाचं. अरे राजा, अरे काय हा सुंदर संवाद आहे, बघ बघ, आता तुला बघता येणार नाही म्हणा पण ऐक तरी. नाही तर काय गरज होती संजयाला आणायची तिथे? ज्या कोणी हे नाटक लिहिलं, भगवद्गीता हे नाटक आहे, 80 मिनिटात अफाट इम्पॅक्ट आणणारं नाटक, आजपर्यंत अशी एकांकिका लिहिली गेलेली नाही. 40 लाख लोक ती एकांकिका बघत होती आणि 2 जण ती सादर करतो. 85 मिनिटात फुल ट्रान्सफॉर्मेशन, 85 मिनिटात ट्रान्सफॉर्मेशन झालेलं धृतराष्ट्राला सांगायची काय गरज होती? साधा विचार करा, त्या नाटकामध्ये असा का कलाकार आणला असेल नाटककाराने? मग भगवद्गीतेचा नाटककार कोण असेल? कोणतरी नाटककार कळल्याने फरक पडत नाहीये.
नाटक आहे हे न कळल्याने फार मात्र फरक पडलेला आहे, त्यामुळे नाटक आहे. मग आता इथून पुढे भगवद्गीता म्हणताना कशी म्हणायची? अर्जुन रडला की आपल्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे, अर्जुन वैतागला की आपण वैतागलं पाहिजे, अर्जुन हसला की आपणही हसलो पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भावना येऊ देत, आणि म्हणून मी काही गोष्टी तिथे लिहिल्या होत्या की आपण हे पाहत असताना तर्क आणू नका मध्ये. तर्काने फारशा गोष्टी घडत नाहीत, तर्क 2% असतो, 98% भावना आहे. बुद्धिनिष्ठ तर्कनिष्ठ राहू नका, शांतपणे अभ्यासा, त्याच्यातला गोडवा घेऊया, आणि ह्या दोन मित्रांमधला जो संवाद आहे ना तो संवाद सुरेख अनुभवूया. आणि हा संवाद ज्यांनी अनुभवलाय तो आपल्याला सांगतोय की अरे हुरळून जाऊन संवाद ऐका, आनंदाने संवाद ऐका, ते गंभीर चेहरे करून तत्वज्ञान, मोक्ष, मुक्ती, आत्मा, परमात्मा, अरे काय नाटक आहे आणि काय चाललंय. वी हॅव डिफाइंड द सोल्यूशन अँड वी आर ट्राइंग टू सॉल्व द प्रॉब्लेम, दॅट मीन्स वी आर मेकिंग अ मेस आउट ऑफ इट. हे बेसिक वाक्य आहे, आम्हाला शिकवलं गेलंय की सोल्युशन ठरवून ज्यावेळेला प्रॉब्लेम सोडवला जातो त्यावेळेला पदरी फक्त निराशा येते. आणि तसंच काहीसं झालंय भगवद्गीता म्हणजे. अरे नाही काही नाटक आहे छान. आणि आता तुम्हाला एक असाइनमेंट, ज्यांना प्रामाणिकपणे भगवद्गीता समजून घ्यायची असेल, कुठल्याही धर्माचा फुकट अनुभव न ठेवता किंवा फुकाचा अभिमान न घेता जर का भगवद्गीता पाहायची असेल तर कुठल्याही कॉफी शॉपमध्ये जा, कॉफी कॉफी डे मध्ये जा, तिथे बसा, एक दिवस, 2 दिवस, 4 दिवस, नाही कृष्ण अर्जुन तुमच्या डोळ्याच्या आलं तर बघा. दोन मित्रांचा संवाद ज्यावेळेला ऐकायला लागू ना त्यावेळेला भगवद्गीता समजायला लागेल बाहेर. आणि पहिला अध्याय ज्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपण शोधायला लागू ना त्यावेळेला भगवद्गीतेची गंमत कळेल, नाहीतर काही उपयोगाचं नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा जर का काही भाग असेल भगवद्गीतेमध्ये तर अर्जुनाने पहिल्यांदी जो काही बोललाय तो. आता भगवद्गीतेत अध्याय आहेत का? अजिबात अध्याय वगैरे काही नाही आहेत भगवद्गीतेत, अध्याय नाही. काही धक्के बसतील ना बसू देत ते, साधा विचार करा. तुम्ही गप्पा मारता एकमेकांशी, चला म्हणता चला आता अध्याय 1, हां सुरू करा गप्पा, हां चला अध्याय 2, हां आता सुरू करा गप्पा, असं होतं. भगवद्गीतेचा बौद्धिक अभ्यास करण्याची चूक ज्याने केली त्याने भगवद्गीतेमध्ये अध्याय आणले. लॉजिकल कन्क्लुजन्स कशाला? तो संपूर्ण एक संवाद आहे. संवादाचा का संवादाचे विभाग पडू शकतात का? नाही. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये रिपिटेशन्स आहेत, रिपिटेशन्स रिपिटेशन्स आहेत. मला जर का कोणी विचारलं ना की भगवद्गीतेत कृष्ण काय सांगतो, काहीही सांगत नाही तो, फक्त एकच प्रामाणिकपणे वेगवेगळ्या पद्धतीने सांगतो की बाबा रे कर्मात उत्कृष्टता आणि बुद्धीत समत्व, मनात शांतता बाहेर उत्कृष्टता, मग तू काहीही कर बाबा. आणि हेच तो दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या जे काही तथाकथित अध्याय आहेत ते. आपलं बाइंडिंगला ठीक आहे अध्याय किंवा रेफरन्स द्यायला ठीक आहे, हा मग 7व्या अध्यायातला, पण तशी वेळच येऊ नये की भगवद्गीतेमध्ये अध्यायांचा आणि श्लोकांचा रेफरन्स द्यायची वेळच येऊ नये. कारण मी तो रेफरन्स घेतोय रोज उठून. हां, त्यामुळे पहिली एक गोष्ट की जर का भगवद्गीता समजून घ्यायची असेल तर कुठल्याही छान कॉलेजमधल्या कॅन्टीनमध्ये जा, तिथे जोडी दिसेल. बरिस्तामध्ये जा, स्टारबक्समध्ये जा, कुठेही जा, किराणाच्या हॉटेलमध्ये जाऊन बसा. आणि फक्त बसायचं, कॉर्नरला बसायचं, शांत बसायचं. तर मालकाला किंवा वेटरला सांगायचं हे घे 1,000 रुपये, मी कदाचित काहीच ऑर्डर करणार नाही, पण माझ्या टेबलापाशी कोणाला येऊ देऊ नको. आणि मग दिवसभरात नाही भगवद्गीता तुमच्या कानावर पडली तर वाटेल ते हरीन, मात्र ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी स्वतःचे कान आणि डोळे उघडे ठेवा, तेवढं मात्र करा. नाही तर माझ्यावर मी दाखवतो तुम्हाला कृष्ण अर्जुन रोज भेटतात रोज. आणि म्हणून भगवद्गीतेचा संवाद सांगितलाय त्यांनी. मग आता हे जे त्या स्टेजवर काय काय आहे ते स्टेज सांगतं आपल्याला बऱ्याच गोष्टी. जर का पहिला अध्याय जर का म्हंटलाच म्हंटला आपण धरून चला, बरं ज्यांना भगवद्गीता येत नाही त्यांच्यासाठी तर खुश खबर आहे, अजिबात पडू नका या भानगडीत. एक नाटक आहे, त्या नाटकाचं जर का तुम आपल्याला बॅकग्राऊंड हवी असेल तर साधा विचार करा, ज्या वेळेला स्टेज पडदा उघडतो त्यावेळेला अनेक गोष्टी दिसतात.
आणि त्यातून अंदाज यायला लागतो, हां हे कुठे चाललंय, काय चाललंय. असा प्रशस्त दिवाणखाना, महागडे पडदे, महागडे फर्निचर्स, महागडे फ्लॉवर पॉट, नक्षीकाम केलेल्या खुर्च्या, नक्षीकाम केलेले टेबल, असा जर का रंगमंच सजला असेल तर काहीही न सांगता एवढं कळतं की कोणातरी मोठ्या श्रीमंत माणसाचं हे घर आहे. आणि त्याचवेळेला जर का असा सेट असेल की भिंतीतल्या विटा दिसतायत, एक जुनं किलकिलं झा दार आहे, फाटक्या चादरी वाळत टाकल्यात, दोन खुर्च्या वेगवेगळ्या आहेत, एका खुर्चीचा कपडा रंग लाल आहे, दुसऱ्याचा आणि ती सुद्धा फाटलेली, अरे हे अगदीच कुठलं तरी वेगळं घर आहे. अशाच पद्धतीचं वर्णन भगवद्गीतेमध्ये पहिल्या 20 श्लोकांमध्ये येतं आणि त्याला मी म्हणतो स्टेज पोझिशन. कोण कोण कुठे कुठे उभे आहे, काय काय लाईट चालले आहेत, काय काय संगीत चाललंय, ह्यांनी कुठला शंख वाजवला, त्यांनी कुठला शंख वाजवला, तो कुठे उभा आहे, हा कुठे उभा आहे, नक्की घोडे कुठे आहेत, नक्की हात, सगळं सांगितलेलं आहे तिथे. आपल्या डोळ्यासमोर यावं म्हणून पहिले 20 श्लोक आहेत. ते आता हात जोडून म्हणायचे असतील तरी म्हणा, हात न जोडता म्हणायचे असतील तरी म्हणा, फक्त जे सांगितलंय ते पाहूया. पहिल्या अध्यायात तो सांगतो आणि असं समजल्यानंतर आपल्याला अंदाज येतो, अरे चा वाईड अँगल आहे, ड्रोननी शूटिंग झालेलं असणार याचं, त्याशिवाय नाही शक्य. 40 लाख लोक, 17 औक्षिणी, इकडे 11 7, केवढा 18, बाप रे एवढं सैन्य असं. बघा काय प्रेशर असेल, सोशल प्रेशर, तिथे प्रत्येक जण युद्धाला आलेला आहे. अशा सगळ्या ह्याच्यात स्टेज मधनच कुठलाही कलाकार न येता आतून विंगेतनं आवाज येतो आणि तो सांगतो, भीष्मांना सांभाळा हा बाबा, हा ते आहेत तर आपण आहोत, ते नाही तर गेलं सगळं. भगवद्गीतेमधला विंगे मागून झालेला हा पहिला डायलॉग, तोपर्यंत काही नाही आणि एकदम आवाज येतो. साधारणतः एक दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला पडदा उघडल्यानंतर हा आवाज येतो. अयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिता भीष्म एव अभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि, सांभाळा बाबा भीष्मांना. हां कोण सांगणार हे, भीष्म कोणाच्या बाजूला होते म्हणून आधीच सगळं. मग त्यावेळेला कोण होतं त्यांचं, दुर्योधन आहे. आणि हे कोण सांगताय, अरे राजा तो बघ तुझा मुलगा काय सांगतोय, तो म्हणतो की आजोबांना सांभाळा आता, आईने येशू सर्वेषु, ते सगळे असे छान व्यवस्थित शिस्तबद्ध रित्या सगळे सैन्य उभे, आयन येशूचे सर्वेषु, आयन म्हणजे प्रवेशद्वार, की असं मस्त प्रत्येक एंट्रीज असतात सैन्यामध्ये, त्या अशा सगळे बॉक्सेस आहेत छान आहेत. आणि सगळ्यांना सगळ्या त्या सेकंड इन कमांड, फर्स्ट इन कमांड, थर्ड इन कमांडना हा सांगतोय, भीष्म एव अभिरक्षन्तु, भीष्म पितामह भीष्मांचे सगळ्या बाजूने रक्षण करा बाबा, ते आहेत तर आपण आहोत. कारण त्यावेळेला सेनापती कोण होता पहिला, इथून वाक्य सुरू होतं, इथून नाटक सुरू होतं. दुर्योधन स्टेजवर कधीच आला नाहीये, दुर्योधनाने मागून आवाज दिला. मग प्रश्न पडतो, दुर्योधन बोलला कशाला, हे कशाला सगळं आलं तो, कारण हे जर का बोलला नसता ना तर पुढची अर्जुनाची गंमत कळली नसती. म्हणून दुर्योधन, आता सांगा मला, आपलं सेशन सुरू होऊन 19 मिनिटं झाली, या 19 मिनिटांमध्ये तत्वज्ञान, परमार्थ, परम, मोक्ष असं कुठे आलंय? ते नंतर आलेले शब्द आहेत. भगवद्गीता सोपी आहे हे ज्यांच्या अहंकाराला मानवलं नाही त्यांनी सातत्याने भगवद्गीता कठीण करत गेली. नाटक कधी सोपं कठीण असतं? नाटक सोपंच असतं, पण नाटक बघवलं नाही, मग त्याचा धर्मग्रंथ झाला आणि मग त्याचा आज काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हा संपूर्ण जो कोर्स आहे ना, तो भगवद्गीतेचं काय होईल याची चिंता नाही आहे, आपलं काय होईल या चिंता आहे. आणि चिंता म्हणण्यापेक्षा आपण एका अफाट कलाकृतीला मुकतोय, बाकी जाऊ दे सगळं. तुफान एकांकिका काही 1000 वर्षापूर्वी लिहिली असेल कोणीतरी, आणि आज त्या गायत प्रत्येक जण त्यांचे प्रयोग करतोय, प्रत्येक जण, तो नट असो नट नसो, प्रोफेशनल ॲमेच्युअर कुठेही असो, आपल्या घरात
रोज भगवद्गीतेचा प्रयोग होतोय. आपल्या ऑफिसमध्ये रोज भगवद्गीतेचा प्रयोग होतोय, पण ज्याचा प्रयोग करतोय त्या नाटकाची संहिता मात्र आपण उघड्या डोळ्याने पाहत नाही. ती या कोर्समध्ये उघड्या डोळ्यांनी पाहायची, उघड्या कानाने ऐकायची आणि इथून ऐकायची. इथे नको, इथे फारच विचका होतो सगळा. त्यामुळे सिक्वेन्सच्या मागे धावू नका. श्रीकृष्ण अर्जुनांच्या गप्पा आहेत. कृष्ण सातत्याने अर्जुनाला सांगत आला आहे, करून पहा करून पहा. काही निवडक श्लोक घ्यायचे आहेत आपल्याला. संस्कृत शब्द कळले नाहीत, आनंद आहे, आणि त्याचा अर्थ मी सांगेन. बुद्धिनिष्ठ तर्कनिष्ठ राहू नका, शांतपणे अभ्यासा, गोडवा घ्या. आणि असं होत असताना या नाटकाच्या स्टेजवर अजून एक काहीतरी होतं. आता पटकन पुढे, की जे लोक पहिल्यांदाच जॉईन झालेत त्यांच्यासाठी नाटक, मेन नाटक सुरू व्हायच्या आधी सांगतो की हे नाटकाचे, या नाटकाचे 10 अंक नोव्हेंबर 16, 17, 23, 24, 30, डिसेंबर 1, 2 ह्या ज्या डेट्स दिल्या त्यावेळेला होणार आहेत, रात्री 9 वाजता. आणि मग त्याच्यावर जर काही प्रश्न उत्तर असणार आहेत तर ती दर मंगळवारी आणि गुरुवारी अशी आपण घेणार आहोत, सगळ्यांसाठी ती आहे. हा कोर्स मात्र ज्यांनी रजिस्टर केला आहे त्यांच्यासाठी आहे. तर ज्यांना यायचं आहे त्यांनी हा जो QR कोड आहे तो स्कॅन करून आलात तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. असा धीर गंभीर आवाज दुर्योधनाचा आला, त्याच्यानंतर शांत आहे सगळं. आणि मग कुठून तरी घोड्यांच्या टापाचा आवाज येतो. हा घोड्यांच्या टापाचा आवाज कुठला? झटक्यात कळतं आपल्याला, कारण संपूर्ण ब्लॅकआउट असलेल्या स्टेजवर अचानक एक लाईट येतो आणि मागून आवाज पण येतो. सेनयोः उभयोः मध्ये रथम स्थापय मे अच्युत. हे अर्जुनाची एंट्री, प्रवेश सुरू झाला अर्जुनाचा. भगवद्गीतेमधली स्टेजवर असलेली पहिली एंट्री अर्जुनाची, सेनयोः उभयोः मध्ये रथम स्थापय मे अच्युत. आता हे जर का नॉर्मल पॅटर्न मध्ये म्हटलं, सेनयोरुभयो मध्ये रथम स्थापय मेच्युत, असं नाही म्हणायचं. तर अर्जुन कसा म्हणालाय तो, सेनयोः उभयो मध्ये रथम स्थापय मे अच्युत. हा जो मे आहे ना इकडे, ह्या मेची गंमत आहे भगवद्गीतेमध्ये. असं कधी माझं झालंय का असं विचारायचं प्रत्येक ठिकाणी. आता असं म्हणजे कसं हे पटकन सांगतो बघा. आता काय म्हणतोय तो, सेनयोः उभयोः मध्ये, उभयोः सेनयोः मध्ये, उभयो म्हणजे दोन, दोन्ही सेनांच्या मध्ये रथम स्थापय, रथ नेऊन ठेव, अच्युत कृष्णा, कृष्णा उभयो सेनयो मध्ये रथम स्थापय. ते डिग्री ते मॅट्रिक आठवत आहे, ते अन्वय लावत बसा, न धरी शस्त्र करी ते न धरी शस्त्र. पण ही गंमत आहे त्याच्यामध्ये, या कृष्णाला सांगतोय. कोण सांगतोय? अर्जुन सांगतोय. कृष्णाचा रोल काय आहे? ड्रायव्हर आहे, पेड सर्वंट काय वाटेल ते म्हणतो धनंजय. भगवद्गीता जोपर्यंत आपण आपल्या पद्धतीने बघत नाही तोपर्यंत ती जवळच येऊ शकत नाही. एक मालक गाडीत बसलेला मागे त्याच्या ड्रायव्हरला सांगतोय, ही गाडी त्या दुकानांच्या मध्ये घेऊन जा. फक्त चुकीने ही गाडी म्हणायच्या ऐवजी तो म्हणाला माझी गाडी, आणि इथे फिरलं सगळं. आता तुम्ही बघा, अनेक जण आपल्याकडे शोफर ड्रिव्हन कारने फिरलेले असतील, असं म्हणतं कधी? अरे माझी गाडी त्या पोर्चमध्ये घेऊन जा, अरे माझी गाडी त्या दुकानासमोर घेऊन जा, अरे माझी गाडी त्या, असं नाही म्हणत. ड्रायव्हरला माहिती असते तुझी गाडी आहे. मालकाला जेव्हा भीती वाटायला लागते ना त्यावेळेला तो म्हणतो माझी गाडी, नाही तर माझी कशाला म्हणेल तो? तो म्हणेल गाडी घेऊन जा गाडी. भगवद्गीता समजायची असेल ना तर पहिल्या अध्यायात असं फिरतायत फिरायचं. आणि अनेक वेळाला मी म्हणतो, मी विचारतो सुद्धा, अनेक लोक येतात, पहा मला भगवद्गीता समजून घ्यायची आहे. म्हटलं मग आयुष्यभर काय करत आलात मग? नाही, तरी समजून घ्यायची. मग समजून घ्यायची असेल तर पहिला अध्याय बघितलाय का? नाही. तो पहिला अध्याय म्हणजे काय? तो अर्जुन मग तो चिडचिड करतो, हे करतो. नाही मग पहिला अध्याय तुमच्या आयुष्यात कधी झालाय का? नाही. मग थांबू ना आपण, झाला की बघू. समजून घ्यायचे ना, कपाट करायचे, माझी गाडी घेऊन जा. मग विचारायचं, आजपर्यंत असं माझं माझं केलंय का? मनातल्या मनात अनेकदा होतं, चार चौघात मी माझं माझं केलंय का? कारण तो चार चौघात माझं माझं करतोय. माझी गाडी दोन, अरे तुझी,
रथम स्थापय मे अच्युत, आणि अशा वेळेला डायरेक्टरनी कृष्णाच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्मितहास्य दिलाय, जे पुढे संजय सांगतो काय आहे गंमत, धृतराष्ट्र जन्मजात आंधळा, नवीन नाही आपल्याला काही. आपण ज्या पद्धतीने अथर्वशीर्षा भगवद्गीतेकडे ज्या पद्धतीने पाहतो आणि ज्या पद्धतीने त्याचा वापर करतो, सो वी आर बॉर्न धृतराष्ट्र, सो वी डोंट हॅव टू वरी अबाउट इट. अशा धृतराष्ट्राला संजय सांगतोय की तुला दिसणार नाहीये म्हणून मला सांगावं लागतंय. कृष्ण हसला. प्रहसन इव भारत, कस नुसं हसल्यासारखं करून उपहासात्मक हसला. सांगा ना, ड्रायव्हर हसणार नाही का? काय साहेब माझी गाडी म्हणतात. असंच झालं. आता इथून पुढे जी गती येते ना भगवद्गीतेला, ती गती अर्जुनाची गती आहे, तुफान गती आहे अर्जुनाची. आता चला एक एक घेऊन जाऊ. गंमत पाहू आता अर्जुनाची. आता गंमत पाहू असं ज्याला म्हणतोय त्याला अर्जुनाची चेष्टा नाही हा मी करत आहे, पण असं माझ्या आयुष्यात मी कधी करतो का? तोरा छाती काढून बघा. आता मी म्हणतो ते विश्वास नसेल तर बघा अर्जुन काय काय गमती जमती करतो. अरे कृष्णा माझा रथ की नाही तू दोन क्षणांच्या मध्ये गुंजे. माझा रथ? बर बाबा साहेब, तुम्ही म्हणाल तिथे सिग्नल जम्प कर म्हणलं, सिग्नल जम्प करतो मी. नो पार्किंग मध्ये गाडी लावतो, नो पार्किंग मध्ये गाडी लावतो. आपल्याला काय, आपण ड्रायव्हर. श्रीकृष्णाने जर का त्यावेळेला रोल सोडला असता तर आपण कमनशिबी ठरलो असतो. श्रीकृष्ण सहज सांगू शकला असता अर्जुनाला तू कॅप्टन आहे का रे? नाही. मग व्हाईस कॅप्टन आहे? नाही. मग अंपायर आहे का तू? नाही. मग क्युरेटर आहे का तू ग्राउंडचा? मग कशाला जातो पिचवर? असं जर का त्यांनी विचारलं असतं दामले मास्तरांच्या स्टाईल मध्ये, तर आपण कमनशिबी ठरलो असतो. आणि द एंटायर क्रेडिट गोज टू ऍब्सल्यूट रोल क्लॅरिटी ऑफ दॅट फेलो. मी ड्रायव्हर आहे, मालक सांगेल तिथे गाडी घेऊन जाईन, फाईन बसला तर मालक भरणार आहे, दॅट्स इट. असं माझ्या आयुष्यात मी वागलोय का? 18 अध्याय फार पुढे राहिले. डू आय हॅव माय रोल क्लॅरिटी? हा प्रश्न जोपर्यंत आपण विचारत नाही ना तोपर्यंत ते जाऊ दे सगळं, ते 3 गुण आणि ते काय सगळं. डू आय बिहेव सो ऑनेस्टली विथ माय रोल? नाही. मग काय गप्प बसायचं का? अरे गप्प बसायचं का म्हणजे तू ड्रायव्हर आहेस, तू चल घेऊन जा तिथे गाडी. आणि म्हणूनच भगवद्गीता झाली एका माणसाच्या रोल क्लॅरिटीमुळे. मग सुरुवात. आता काय फार आजचा आता धमाल आहे आता पुढचं सगळं. आता रुबाब बघा अर्जुनाचा. बघा एक तर मुळात तो कॅप्टन नाही. अर्जुन कधीही सेनेचा सेनापती झालेला नाही, सेनेचा सेनापती नाही. आणि तरी म्हणतो मला पिच बघायचं. काय अलाउड असतं का सांगा मला? क्रिकेट सगळे जण खेळतात बघतात. व्हाईस कॅप्टन, कॅप्टन, अंपायर्स, सगळी गँग, क्युरेटर्स, दॅट्स ऑल. बाकी कुठल्याही याला त्या दिवशी मॅच सुरू व्हायच्या आधी आम्हाला पिच बघू दे? नाही. झालंय सगळं बघून आधी. तू पण आला होतास पिचवर, नक्की विचार करा ना भगवद्गीता व्हायच्या आधी काय काय झालं असेल. असं काल नाही ना ठरलं चल उद्या मॅच खेळू, असं नाही ठरलेलं भगवद्गीता. चला चला उद्या रविवार आहे, तुला पण सुट्टी, मला पण सुट्टी, चल. अरे नाही बाबा, 40 लाख लोकांच्या जन्ममरणाचा सवाल होता. 4-5 महिने तर नक्की प्लॅनिंग चालू असेल. आणि ते प्लॅनिंग चाललेलं असताना ही लोकं काही गेली नसतील काय मैदान बघायला? 100% गेले असतील. मग आता कशाला जातो? याला सायकोलॉजिकल अँगल पुढच्या भागात सांगणार आहे मी, त्यामुळे एक सांगतो. सायकोलॉजीचा जे अभ्यास करतायत त्याने जर का भगवद्गीतेचा असा अभ्यास केला नसेल तर आयदर एक तर डिग्री परत देऊन टाका, किंवा मग आता ती डिग्री थांबवण्यासाठी पुढचे 2 ते 3 वर्ष भगवद्गीतेचा अभ्यास करा. जे कोणी न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंगचा अभ्यास करत असतील तर कृष्णाचं वाक्य न वाक्य बघायचं. एक कन्सेप्ट नाही न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्राम मधली जी कृष्ण वापरत नाहीये. असा अभ्यास तिकडे करायचा, प्रोव्हाइडेड वी आर व्हेरी अलर्ट. आणि हे आपल्यासाठी आहे, हे माझ्यासाठी असं समजून. आता इतकं झाल्यानंतर मी मात्र आता भगवद्गीता काय ते सांगतो. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की भगवद्गीता ही 2 मित्रांमधला संवाद आहे, आणि तेवढ्या पद्धतीने जाऊ. इथे अर्जुन थांबत नाही, तो म्हणतो मला निरीक्षण करायचं. यावद एता निरीक्षे अहम योद्धु कामान अवस्थितान. म्हणजे कोण कोण इथे युद्ध करण्याच्या इच्छेने आलेला आहे, योद्धु कामान अवस्थितान एतान निरीक्षे अहम. जोपर्यंत मी निरीक्षण करत नाही तोपर्यंत तू उभा कर. वा रे वा, हे माझे शब्द नाही आहेत.
अनफॉर्च्युनेटली भगवद्गीतेच्या पाठांतराच्या नादाने पिढ्यानपिढ्यांनी भगवद्गीतेमधल्या भावनेला मूठ माती दिलेली आहे, आणि ती आपण आता उकरून काढतोय की भावना येऊ दे वरती बाबा, कशी भावना आहे, काय दंभ आहे, आणि हा जर का दंभ कळला नाही ना इकडे तर 16 अध्याय कसा कळणार, म्हणजे अध्याय असेल तर। शेवटी अर्जुनाला अशी कोपरखळी चिमटा काढतो कृष्ण की बाबा ते 70 मिनिटांपूर्वी जे काय केलं होतं ना तू, हे आता करू नको, हा बाबा परवडणार नाही। दंभो दर्पो अभिमानस्य क्रोध पारुष्यमेव च, नको रे बाबा भरपूर केलंस तू पहिला, दंभ आहे, अरे तू कोण ना, कॅप्टन ना व्हाईस कॅप्टन, एकतर मध्ये घेऊन चल आणि मध्ये घेऊन चल तर चल, माझं निरीक्षण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत उभा कर। अरे यावद एता निरीक्षे अहम योद्धु कामान, असं कसं चालेल काहीही, पुढचं बघा मी माझाच खेळ किती चाललाय, परत काय विचारायचं प्रत्येक श्लोकानंतर काय काय विचारणार सांगा मला, असं मी कधी वागलोय का, असं माझ्या आयुष्यात मी कधी पाहिलोय का, आणि असं मी कधी वागलोय का याला उत्तर जर का नाही असेल तर डिक्लेअर युअर सेल्फ डेड ऑर डिक्लेअर युअर सेल्फ रिअलाइज सोल। आहेत माझ्या ओळखीची काही मंडळी, नाही असं काही आमचं कधी वर खाली होत नाही, मग म्हटलं उगाच आला इकडे बाबा, असं माझ्या बाबतीत झालंय का, कसं माझ्या बाबतीत झालंय का, मी मी केलं का, सगळं जणू काही माझ्याच साठी चाललंय, अशा उगाच काहीतरी यांनी चाललो का, कैहि मया असह योद्धव्यम, अरे माझ्या बरोबर लढायला कोण कोण आलंय, अरे ते काय तू तुझ्याबरोबर लढायला कशाला आले असतील, तिथे प्रत्येक जण आपापला स्कोर सेटल करताय, कोणी पांडवांच्या विरुद्ध सगळे नव्हतेच तिथे, पांडवांच्या सेनेमध्ये अनेक राजे होते, वेगवेगळे राजे होते तिथे, मग आता जर का मी या तिथे त्यांच्याबरोबर कोण आहे, सध्याचं जे चाललंय ना मागची काही 10-12 वर्ष साधारणतः ते चालू होतं तिकडे, अरे तो इथं होता तिथे गेला मग मार त्याला, मग आता अपॉर्च्युनिटी मिळते ते कशाला सोडा, बरं डिक्लेअर काय होणार धर्मयुद्ध, त्यामुळे कोण त्या पांडवांचं, पांडवांशी लढणारी काही ठराविक मंडळी होती, पांडवांच्या बाजूने जे कोण राजे रजवाडे होते त्यांचेही काहीतरी स्कोर कोणाला तरी सेटल करायचे असतील ना, चल आता तो होतच आहे का लगे हात मे बी धो लेता हूँ, असा हा जो भाग होता, त्यामुळे काय असं कसं म्हणतो अर्जुन, पण असं माझं कधी झालंय का, आता फक्त हे मी जेव्हा बोलते तेव्हा एक पक्क लक्षात ठेवायचा की अर्जुन हा ब्लॅक कॅट कमांडो होता, अर्जुनाची बौद्धिक शारीरिक आणि मानसिक क्षमता आपण कल्पना करू शकणार नाही एवढी होती, मग तो असं वागतोय याचा अर्थ प्रेशर किती असेल बघा, आय अंडरस्टँड दिस फुल्ली एव्हरीबडी, मग अर्जुनाला वाकवेल असं प्रेशर त्याच्या बाजूला तयार झालं, मला वाकवेल असं प्रेशर माझ्या आजूबाजूला सुरू झालं होतं का, झालंय ना, मी कमांडो असतो तर माझी टेस्ट घ्यायला तेवढं प्रेशर तयार झालं असतं, मी कमांडो नाही आहे माझी मानसिक बौद्धिक आणि शारीरिक पातळी तेवढी पक्की नाही आहे, तरी पण माझी टेस्ट होणार आयुष्यात एवढं नक्की, माझा अर्जुन ठरलेला आहे गॅरंटेड, नाही तर काय गंमत, वेगवेगळ्या फेजेसमध्ये अर्जुन ठरलेला आहे, शिकलो तर ठीक नाही तर परत अर्जुन, चला आता एक एक समजून घेऊ, काय म्हणाला पहिल्यांदी, माझा रथ उभा कर, मी जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत माझा रथ उभा कर, का तर मयासह योद्धव्यम अस्मिन् रणे समुद्यमेकैः, माझ्या बरोबर लढायला या याच्यामध्ये कोण कोण आलाय, कसं काय तुझ्याबरोबर लढायला आलाय, नाही अरे असं बाबा, योत्समानान अवेक्षे अहम य येते अत्र समागता, हे जे सगळे एकत्र आलेत ना लोक योत्समानाम, इथे अर्थ दिलाय आणि नका काळजी करू, मी याचा एक व्हिडिओ करून देणार तुम्हाला, अजिबात काळजी करू नका, नाटक पाहत असताना संहिता हातात घेऊन पाहू नये, नाही तर ते नाटक पण जातं आणि संहिता पण जाते, कंसात काय लिहिलं हे काय लिहिलं ते गेलं, फक्त काही जणांना एक विश्वास वाटावा, खरं तर मी स्लाईड्स पण वापरणार नव्हतो पण काही जणांना विश्वास वाटावा की अरे बाबा आया याच्याकडे काहीतरी, म्हणून मी त्या स्लाईड दाखवतोय, समजून घ्या योत्समानान हा संस्कृत शब्द आहे, त्याला मी मराठीत असं म्हणतोय की युद्ध करू शकणार आहे, युद्ध करणाऱ्या योद्धांना वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे ह्या सगळ्या योद्ध्यांना अवेक्षे अहम पाहायला, त्यांना मी पाहतो कोण कोण आलाय लढायला, आमच्याकडे कोण कोण आहे तुमच्याकडे कोण कोण आहे, बरं इथपर्यंत ठीक, खरं इथपर्यंतही ठीक नव्हतं, एक तर त्याचा रथ इथे येणं हे चुकलं, कशा एकावर एक क्युम्युलेटिव्ह गंमत होते बघा, की तो रथ घेऊन आला मी पाहतोय
कोण माझ्या बरोबर लढायला आलाय असं माझ्या आयुष्यात मी कधी केलंय का? एकदा घसरलो पहिल्या पायरीवरून तर घसरत गेलो, असं काही झालंय का? मग मी त्यांना पाहायला आलो, बरं इथपर्यंत ठीक नाहीये पण ठीक आहे चल. धार्त राष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकीर्षवा. धार्त राष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकीर्षवा. आता हे तुम्हाला मी पुस्तकातून वाचून दाखवणार आहे, म्हणजे छान वाटेल बघा. हे पुस्तकाचं कव्हर पेज आणि ह्या दोन श्लोकांचा अर्थ, या जी काय 450 पानी पुस्तक आहे त्याच्यातल्या 34-35 पानावर आहे. फक्त वाचून दाखवतो, डोळे मिटून ऐकले तरी चालेल, बघून ऐकले तरी, बघून ऐकले तरी सुद्धा चालेल. हे पुस्तकाचं पान आहे स्वतः. ऐका, कोण कोण माझ्याशी युद्ध करण्याची इच्छा मनात धरून इथे आलाय मला जरा पाहू दे. माझ्या बाजूने कोण आहे, विरोधी पक्षात कोण आहे, याचं मला निरीक्षण करू दे. मीच मुंबईचा डॉन. या आविर्भावात असलेला अर्जुन राजस गुणाच्या तावडीत सापडलाय पहा. माझा रथ, माझ्या बरोबर युद्ध करायला कोण आलाय, असं प्रत्येक ठिकाणी मी माझा केवढा अदर्प, दंभ, अहंकार हे समजून घेतलं तरच पुढे 16व्या अध्यायात असुरी संपत्ती सांगताना कृष्ण अर्जुनाला हळूच कोपरखळी कशी मारतो याचा आनंद घेता येईल. अर्जुनाचं हे वागणं भावनिक आणि वैचारिक दृष्ट्या तर योग्य नाहीच, पण ऑर्गनायझेशनच्या संदर्भात सुद्धा शिस्तीला धरून नाहीये. दोन्ही सेना युद्धाच्या तयारीत सज्ज असताना युद्ध सुरू होण्याच्या वेळी स्वतःचा रथ दोन सैन्यांच्या मध्ये घेऊन जाण्याचा अधिकार अर्जुनाला कोणी दिला? सेनेमध्ये तो उच्च पदावर असेल पण सेनापती नक्कीच नव्हता, सेकंड इन कमांड पण नव्हता. मग असं असताना हा आगाऊपणा नाही का झाला अर्जुनाचा? अर्जुनाच्या पदाच्या तोडीचे इतरही अनेक योद्धे सेनांमध्ये होते, त्यांच्यापैकी प्रत्येक जण जर स्वतःचा रथ घेऊन इथे आला, कोण कोण लढायला आले हे पाहण्यासाठी जर का दोन सैन्यांच्या मध्ये आला तर काय प्रसंग ओढवेल? चालेल का त्यांच्यापैकी प्रत्येकाने असं सेनेच्या मध्ये आलं तर? इतकंच करून अर्जुन थांबत नाही, तर पुढच्या श्लोकात म्हणतोय मी इथे खरं संवादात आहे, तर पुढच्या श्लोकात काहीही गरज नसताना दुर्योधनाबद्दल वाईट शेड बोलतो. धार्त राष्ट्रस्य दुर्बुद्धे, धार्त राष्ट्रस्य, धार्त राष्ट्र म्हणजे धृतराष्ट्राचा मुलगा. 100 मुलगे आहेत त्याला, कोण मुलगा म्हणून तो मगाशी जो बोलला तो. 100 शोधक कसे बसणार ते त्यावेळेला? तो मगाशी कोणी सांगितलं कोण होता? धृतराष्ट्र. मग धार्तराष्ट्रस्य, धृतराष्ट्राचा दुर्बुद्ध मुलगा असं कसं बोलू शकतो? लढायला आला ना तू, धृतराष्ट्राचा हे म्हणजे त्या क्रिकेटमध्ये चालतं ना, विकेट किपर बोलतो हा बोलतो तो बोलतो, तसं चालू झालं. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे, धृतराष्ट्राचा दुर्बुद्ध मुलगा दुर्योधनाच्या बाजूने, त्याला खुश करण्यासाठी कोण कोण आलंय हे पाहू दे. काय गंमत आहे बघा, असं मी कधी वागलो का माझ्या आयुष्यात? धृतराष्ट्राच्या मूर्ख दुर्बुद्ध मुलाला खुश करण्यासाठी बघू तरी कोण कोण आलाय, असं म्हणून दुर्योधनाची खिल्ली उडवतोय तो. अर्जुनाची वृत्ती पक्की ढेपाळले, जाता जाता दुर्योधनाला कशाला वाईट साईड बोलायचं? अर्जुनाची ही वाक्य भावनेसह कळली तर नंतर काही वेळा कृष्ण हळूच का हसला हे आपल्याला कळतं. नक्कीच त्यावेळी कृष्णाला पहिल्या अध्यायातील अर्जुनाचे हे बोल आठवले असणार. उगाच नाही हसला कृष्ण, म्हणून बरेच वेळा हा पहिला अध्याय म्हणजे अर्जुन विषाद योग नसून अर्जुन विनोद योग आहे असं मी गंमत म्हणून म्हणतो ना. गीतेमधील संदर्भ प्रत्येक वेळी पहिल्या अध्यायाशी येऊन जोडला गेला, अगदी एखाद्या फ्लॅशबॅक सारखा. अर्जुनाला विचारावं असं वाटतं होतं, अरे बाबा ज्यांचा तू मनापासून आदर करतोस असे तुझे आजोबा सुद्धा दुर्योधनाच्या बाजूला उभे आहेत ना रे, द्रोणाचार्य तर तुझे गुरु ते पण तिथे आहेत, मग या सगळ्यांची सुद्धा तू तुझ्या नकळत चेष्टा केलीस का रे बाबा? तुला असं वाटतं का की या दोघांवर दुर्योधनाला खुश करण्याची पाळी आली? काय तुझी भाषा, केवळ तुझ्याशी युद्ध करायला आले आहेत हे सगळे? का रे अहंकार, बाकी कुणी नाही का? मी बोलणार होतो पण तितक्यात कृष्ण म्हणाला, अरे थांब बोलू दे त्याला, अशा वेळी माणसाला थांबू नये, थोडं थांब आणि बघ पुढची गंमत. हा कृष्णाचा मोठेपणा, कृष्ण थांबतोय अनेकदा, नाहीतर भगवद्गीता झाली नसती. आणि मग पुढची गंमत म्हणजे चला आता पुढच्या 10 मिनिटांमध्ये समजून घेऊ काय काय गंमत केली अर्जुनाने. मग आता घेऊन गेला कृष्ण, साहेबांनी सांगितलंय, मग दोन सेनाच्या मध्ये गेला, परत स्वतः साहेब म्हणतात मी गाडीतून उतरून बघून घेतो जरा एकदा कोण कोण आहे काय काय. उतरले, बघितलं कोण कोण आहे ते, बघितलं तर बघितलं कोण बघितलं आहे ते सगळं. आता पहा या सगळ्या वर्णनाला काय म्हणायचं, काय नाटक आहे, छान सुरूप चाललाय सुरेख. मग आता ते संजय सांगतो, अरे राजा काय झालं माहिती आहे, वालाकी मध्ये
मला कळत नाही कृष्णाने तरी कसा रथ आणला. आता कृष्ण हुशार आहे म्हणून आणला त्यांनी. बरं ते आले दोघं, अशी गोष्ट चालली आहे. भगवद्गीतेची गोष्ट सगळ्यात प्रथम संजय आणि धृतराष्ट्राला सांगितली म्हणजे आपल्याला. आणि काय झालं सांगू, तो उतरला अर्जुन आणि बघायला लागला. बघायला लागल्यावर काय, सगळे आपलेच दिसले. काका दिसला, मामा दिसला. तत्र अपश्यत तिथान पार्थ पितृनथ पिता महान. काय सांगू आता, वडिलांसारखी मंडळी दिसली, आजोबांसारखी मंडळी दिसली, प्रत्यक्ष आजोबा दिसले, आचार्या गुरु दिसले, मातुला मामा दिसले, भातृन भाऊ सगळे दिसले, पुत्रान पोर पोरांसारखी मंडळी दिसली, पौत्रान नातू नाताचे नातूच्या वयाची माणसं दिसली, सखीन अरे मित्र दिसले दोन्हीकडे, शोशुरा सासरे दिसले, सुहृद माझे वेलविशर दिसले तिथे, सेन यो उभयो अपी. फक्त माझ्याच बाजूला माझे मित्र नाही आहेत रे, माझ्या बाजूला माझे पूर्वीचे शत्रू पण उभे आहेत आणि पलीकडच्या बाजूला माझे आत्ताचे मित्र पण उभे आहेत. आत्ता जे चाललंय ते म्हणून मग असे म्हटलं. तान समीक्षस कौंतेय सर्वान बंधून अवस्थितान. हे सगळे आहेत आणि बाकीचे नातेवाईक पण आहेत रे तिथे. काय नाही, मग हे पाहिल्यानंतर तो फार त्याचे हे झालं रे. काय सांगू राजा तुला, कृपया पर्या आविष्टो विषी इदान निदम अब्रवीत. व्याकुळ झाला रे तो अर्जुन. कळत नाही मला, 1-2 मिनिटांपूर्वी हा असा छाती काढून आलेला. हा जो पेंडुलम आहे, तो पेंडुलम माझ्या बाबतीत कधी झालाय का? रज तम रज तम रज तम. आणि हा पेंडुलम अर्जुनाचा कृष्णाने स्थिर केला की थर्व 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 कृष्णाने गप्पा मारत मारत अथर्व केलं त्याला. कसा छाती काढून पुढे आलेला. आता म्हणतो विषी इदन अत्यंत म्हणजे फार काय येता. म्हणाला मग सुरुवात आखो देखाल. तो बसला आणि काय घशाला कुरड पडली असेल त्याच्या असं मला वाटत. पण बोला, दृष्ट्वा इमं स्वजनम कृष्ण जिजुत्सम समुपस्थितम. अरे माझी माणसं सगळी. पण या श्लोकामध्ये किंवा या संवादामध्ये काय झकास आहे. म्हणजे एक तेच सांगतोय की कशाला ते 18 अध्याय. इथे इथे आयुष्य उलगडायला लागतं बघा. दृष्ट्वा पाहून, कोणी पाहिलं रे, अर्जुनानेच पाहिलं. स्वजनम माझी माणसं, कोणाची रे ती तुझी. हे कोण पाहताय माझी, तूच पाहतोयस. कोण पाहिलं, तूच पाहतोय. कोणाची माणसं, तुझीच माणसं. आत्तापर्यंत ज्यांना तू नावं ठेवत होतास त्या आजोबा तिथे दिसले दिसले एकदम. काय कसं तरी तू करतो. दृष्ट्वा विमम स्वजनम कृष्ण युजुत्सम समुपस्थितम. काय वाटचं होणार आता. सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशिष्यति वेपतिश्च शरीरो मे रोमहर्षस्य जायते नान्दीवं संस्रते हस्तात् पक्षैव परिदह्यते न च शक्नोमि अवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. खरं सांगा मला, हे जे 2 श्लोक आहेत असे म्हटले तर चालतील का हो. सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशिष्यति. अरे सीदन्ति मम गात्राणि, सध्या आपण काही भाषणांमध्ये ऐकतो मैं सेवक हूं. अरे सेवक आहे ना तू, मग सेवकासारखा आवाज खाली आणणार निदान. सीदन्ति मम गात्राणि नाही झालं, सीदन्ति मम गात्राणि. हा लटपट्ट्यात पाय, मग ते पाय लटपटत असतील तर आवाज स्पष्ट असेल का माझा. त्यामुळे मी अनेक संस्थांना भेटी देतो, अगदी तथाकथित मोठ्या संस्थांपासून ते गावगल्लीत चालणाऱ्या संस्थांपर्यंत. किंवा भगवद्गीता शिकवणारच असाल ना तर असे शिकवा. कारण आम्हाला अशी शिकवली गेली आजोबांनी. तुला माहिती आहे का त्याने अर्जुनाचा वाढदिवस, अरे बघे नवीन काहीतरी सुरू केलं याने असं त्यावेळेला वाटलं होतं. आणि मग ते त्यांनी सुरू केलं तिथे बहुनिमेवती तानी जन्मानी तवच्या अर्जुने, की असे अनेक मे महिने गेल्यानंतर जन्म झाला त्या अर्जुनला. काय भगवद्गीतेची ओळख आहे.
त्यामुळे तत्वज्ञान वगैरे कधी दिसतच नाही भगवद्गीतेमध्ये, कारण आयुष्य जगाला जे लागतं ते मग लोक म्हणत असतील तत्वज्ञान त्याला, दॅट्स अ बेसिक पॉवर लाईफ स्किल्स. पण त्या लाईफ स्किल्ससाठी अर्जुनाचं जे झालं ते माझ्या लाईफमध्ये झालं नसेल तर भगवद्गीता कशाला म्हणायची लाईफ स्किल्स? इट हॅज टू बी युजफुल फॉर मी, तरच मी म्हणेन ना लाईफ स्किल. आणि ती आहे सीदन की मग गात्र आणि घशा हालतायत सगळी. बघा असं कधी माझ्या आयुष्यात झालंय का? नाही नाही असं कधी माझ्या आयुष्यात झालं नाही, देव न करो होईल, कारण त्यांनी ठरवलेलं आहे तुला शिकून सोडायचं. माम एव एष्यति असंशयः, माझ्यापर्यंत पोहोचणार याची गॅरंटी. माझ्यापर्यंत म्हणजे इन्फिनिटी पर्यंत. इन्फिनिटी पर्यंत पोहोचायचं असेल तर फर्स्ट आय नीड टू अंडरस्टँड फाइन इट की माझ्या लिमिटेशन्स काय आहेत. मी माझं जे म्हणतोय त्याला त्या जोपर्यंत कळत नाहीत तोपर्यंत अनलिमिटेड काय असेल कसं कळणार. म्हणून तर द्रष्ट्वा इमं स्वजनम, माझेच परसेप्शन्स आत्ता असं तर आत्ता असं, मग कसं करे. असं करत करत सगळी भगवद्गीता चालली. सीदन्ति मम गात्र आणि मुखम च परिशिष्यति, कोरड पडले कोरड, वे पथुष्य शरीरो मे स कंप आहे कंप, आणि रोमहर्षस्य जायते, असं अंगारची अशी भीती येते. असं दंडगन अंगावर जर का आता कोबरा आला एखादा, असं पुढच्या 2 फिटात जर का असा किंग असा असा काळा कबिंद नाग आला काय होईल आपलं. तसं अर्जुनाचं झालं. मग असं माझ्या आयुष्यात झालंय का कधी? झालं असणार आहे, नक्की झालं असेल. मी तो म्हणतोच नाही, मी आऊ ओरडायची, प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी पहिला अध्याय यावा. अरे काय धन्य अभद्र बोलतोय, म्हणलं अभद्र नाहीये अभद्र आहे, कारण अर्जुनाची सेन्सिटिव्हिटी आणायची असेल तर त्याच्या अवस्थेतनं गेलं पाहिजे, तरच अंदाज येईल ना. मग काय येते सगळं, गांडीवम संस्कृते हसतात. बघा आपण घाबरलो की अशी मूठ वळते का? नाही हो, ताकदच जाते, काय धरणार, हातातलं सगळं गळून पडतं. त्वक्षैव परिधैयते, त्रास झाला ना, इगो हर्ट झाला, आणि त्या दिवशी जर का रात्री झोप लागली नाही तर पायाची जळजळ होते, उगाच कसून सासूचे पाय गार करून देते, रोज जळते ते. त्वक्षैव परिधैयते, कधी जळते त्वचा? ज्याला भयंकर आतमध्ये ऍसिडिटी आलेली आहे, भयंकर उष्णता, काय येईल उष्णता, मग ते फिजिकल ऍटमॉस्फिअर सगळं तयार झालं. न च शक्नो मी अवस्थातुम भ्रमती वच मे मनहा, असा तो श्लोक आहे किंवा संवाद आहे त्याचा. अर्जुनाला सलाम आहे, पण का सलाम? परत एकदा की समोर असं काहीतरी प्रचंड भीतीदायक आलं अशा वेळेला आपण सांगू शकू की घशाला कोरड पडले, नंतर सांगू शकू की तिथून बाहेर पडल्यानंतर 10 दिवसांनी सांगू शकू, 3 दिवसांनी सांगू शकू, अरे त्याला काय वाट लागली ती माझी, बाप रे त्या वेळेला. म्हणून अर्जुन हुशार, आणि असा माणूस समोर आहे. आणि म्हणून अर्जुन ज्या वेळेला स्वच्छ सांगतोय माझी बॉडी कशी आहे, हलती आहे, माझी बुद्धी कशी आहे, इरॅशनल, माझं मन कसं आहे, भ्रमती वचन, बॉडी माइंड अँड इंटलेक्टचं इतकं सुरेख वर्णन मी केलंय का? नसेल केलं तर पहिलं ते करायचं. म्हणून आज मी होमवर्कला प्रश्न विचारला होता की असं माझ्या आयुष्यात झालंय का कधी, आणि झालं तर मी काय करीन. किती छान आहे भगवद्गीता, आहे की नाही? दॅट्स द डील. मग आता हा सगळी गंमत आहे काय सांगतो की इथून सुरू झाली भगवद्गीता, थांबते कुठे? हा प्रवास आहे अर्जुनाचा. म्हणून मी म्हंटल की दिस इज द जर्नी. कुठून? 1:30 ते 18:73 ज्यांना श्लोक हवेत त्यांना, की काहीही मला करायचं नाहीये, सगळं बंद करावं असं वाटतंय, माझं डोकं चालत नाहीये, घाबरलेलो आहे मी, हात गलितगात्र झालेत, घाम फुटलाय, शक्य नाही, न च शक्नोमी. इथून त्या माणसाला नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादात मया अच्युता स्थितोस्मी गत संदेहा, हे जे आहे ना हे थर्व, अरे हे इथे आणि इथे अथर्व. म्हणून मी नेहमी म्हणतो भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अथर्व अप्लाइड केलेलं आहे. अप्लाइड अथर्व शीर्ष इज इक्वल टू भगवद्गीता. द टिप्स फॉर अप्लाइंग अथर्व शीर्ष आर देअर. हे संपूर्ण मूलाधार हललेलंच तिथं, आणि हे
शांत झालेलं मूलाधार, हा प्रवास आपण पुढच्या 10 अंकांमध्ये करणार आहोत. मग आता अचानक वेगळा भाव, आता हे समजून घ्या फक्त, याचा अर्थ नाहीये पण गंमत सांगतो, हे फक्त श्लोक समोर ठेवणार आहे मी. न कांक्षे विजयम कृष्ण न राज्यम सुखाने च, किम न राज्ये न गोविंद किम भोगे हि जीविते नवा. आता मी हे संस्कृत म्हणतोय, अर्थ कळला नाही कळला पण अर्थ सांगणार आहे आता, म्हणजे गंमत येईल की नाही बघा. अरे मला विजयाची वगैरे काही हौस नाही रे बाबा. न कांक्षे विजयम कृष्ण, राज्य बिज्य पण नको मला. किम नो राजे न गोविंद किम भोगई, हे असं झाल्यानंतर काय राज्य काय कुठलं काय, जाऊ दे म्हणतो. येशाम अर्थे कांक्षितम नो राज्यम भोगा हा सुखानीच, कि ज्या मंडळी ह्याच्यासाठी नाही रे मला असं करायचं, म्हणजे हे जे राज्य मिळणार आहे त्याच्यासाठी, तर इमे अवस्थिता युद्धे प्राणान त्यक्त्वा धनानीच, ही सगळी मंडळी मला जी दिसतायत ना, कधी कोणी मारला जाईल याच्यातनं, पैसा जाईल त्यांचा जीव जाणार आहे, अशा मंडळी सगळी इथे उभी आहेत, काय रे कसं माल नाही जमणार. आचार्या पितरा पुत्रा तथेही वच पिता महा, हे माझे गुरु आहेत, हे सगळे माझे कनेक्टेड आहेत, माझे अँसेस्टर म्हणजे माझ्या वरच्या जनरेशनचे आहेत, खालच्या जनरेशनचे आहेत, पितर पुत्र तथा एवच पिता महा, ज्यांच्यावर प्रेम आहे माझं, तो माणूस मला समोर दिसतोय, मातुला मामा श्वशुरा पौत्रा. मगाशी जे संजयाने सांगितलं ना धृतराष्ट्राला, ते आता अर्जुन स्वतः सांगतोय कृष्णाला की बघ मी यांना पाहतोय. कृष्णाला माहिती नाही का हे, मातुला हा श्वशुरा हा पौत्रा हा शाला, शाला म्हणजे साला, साला म्हणजे ब्रदर इन लॉ, मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधी नसतता. नको रे नको, न कांक्षे विजयम कृष्ण न राज्यम सुखानीच, नको नको. याच्यात ज्ञानबाची मेघ बघा काय, याला कोणी सांगितलं याला राज्य मिळणार आहे, तुक्यात ती अझम्पशन्स. त्याही वेळेला मध्यरात्री शपथ विधी होते, याचा अर्थ याला कोणी सांगितलं तुला राज्य मिळणार आहे. दिस आर ऑल माय अझम्पशन्स, माझा रथ मी, अरे माझ्या सॉरी, तुला राज्य मिळा, तू जगलास काय मेलास काय, तुझे भाऊ उभे आहेत वरती, ते बरे सोडतील, म्हणजे हा अंतु बरा स्टाईल आहे, तो सोडेल बरा धर्मराजा, ते नाही काय वाटणी सांगणार तिथे, तुझं राज्य कशावर ना, तुला विचारतोय कोण. बरं 50% प्रॉबिलिटीवर खेळतोयस तू आत्ता, हरला जिंकला, जिंकलास तर हरलास तर प्रश्न मिळला, मग मला राज्य नको हे नको ते नको, म्हणून मी गमतीत म्हटलं वर म्हटलं होतं अरे चोरा. मग याच्या आधी काय म्हणाला तू, कोण कोण लढायला आलाय, ही अर्जुनाची चेष्टा नाहीये, आपण ज्याला पाहतो त्यावेळेला हास्यास्पद प्रकार करतो, असं माझ्या आयुष्यात मी माझ्या दृष्टीने हास्यास्पद कधी वागलोय का, दॅट्स दी आन्सर दॅट वी मस्ट सीक इन चॅप्टर 1 सो कॉल. आणि ते जर का नसेल तर पुढचे अध्याय उलटे म्हणा सुलटे म्हणा भगवद्गीतेचा उपयोग नाही, असं माझ्या आयुष्यात झालंय का, झालं असेल तर कृष्ण दुसऱ्या अध्यायात सांगतो ताम तितिक्षस्व भारत, हे जे काय डोक्यात उलट सुलट येतं ना ते फक्त बघ, काय उलट सुलट ते मला बघायला नको आधी. पहिला अध्याय अभ्यासाचा आहे, तुफान अभ्यासाचा आहे, प्रामाणिकपणाचा आहे, लहानपणाचा आहे, सगळं मोकळा झालाय अर्जुन कृष्णासमोर सांगायला, असं मी माझ्याशी मोकळा बोललो का, असं मी माझ्या अत्यंत जवळच्या व्यक्तीशी कधी मोकळा बोललोय का, तर तिथे सुद्धा लोक काय म्हणतील. आता गंमत पहा, आज हु स्टॉप्ड अस फ्रॉम आन्सरिंग दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन, १०९ लोक होते आता 123 लोक झाले, सगळे मिळून 52, बाकीच्यांनी काय प्रामाणिक कोणी विचारा मला तुम्ही उत्तर दिलीत काय नाही दिलीत काय, मी कोर्स नाही करणार आहे, पण मी उत्तर न द्यायचं कारण काय होतं ह्याचा शोध जोपर्यंत खोल 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 करून जाणार नाही ना, तोपर्यंत एक तर पहिला अध्याय करणार नाही, काहीतरी कारण असेल तिथे, वेळ नसेल. फाईन, सो देन आस्क हाऊ मच टाइम, तेवढाही नाही आहे मग नेक्स्ट लाईफ, मग दिस इज ब्लेटंट, पण असा विचार हळूहळू करायचा. मग मी घाबरलो का, लोक काय म्हणतील, मी बोललो अनेक लोकांशी आणि अनेक लोकांनी किती प्रामाणिकपणे सांगितलं, आता मी मोकळं व्हायचं ठरवलंय आणि मला आता भीती नाही आणि म्हणून मी ग्रुपवर लिहिलं. हो वा, आता जसं शेवटी येतोय 5च्या अंकाच्या,
त्यावेळेला अर्जुनाने आत्महत्येचे विचार बोलून दाखवले. एनर्जी ग्राफ बघा, ज्यांना खरोखर अभ्यास करायचा त्यांनी माझ्याशी कधीही बोला, मलाही मदत होईल, माझीही तुम्हाला मदत होईल. अर्जुनाचा एनर्जी ग्राफ जर बघायचा झाला, माझा रथ दोन सैन्यांच्या मध्ये घेऊन चल, दॅट्स वन पॉइंट. पासून ते मी मारला गेलो तरी चालेल. सांगा मला काय केवढा मोठा एनर्जी ग्राफ आहे. असं माझ्या आयुष्यात झालंय का? म्हणून मी नेहमी सांगतो की भगवद्गीते पाठ करावी का न करावी याच्यावर मी कधीच बोलत नाही. माझा प्रश्न पाठ केलेल्या लोकांना एवढाच असतो, पाठांतरानंतर काय? आणि पाठांतर करण्या इतका वेळ येतो कुठून? समबडी स्टँडिंग गन, म्हणजे तुमच्या समोर एखादा माणूस गन घेऊन उभा आहे, अशावेळेला थांब जरा मी पाठ करतो. नाही, यू यू लिव्ह द लाईफ. मग अशावेळेला भगवद्गीता पाठ करायची का वापरायची? मी नेहमी सांगतो की करा बुवा पाठ, माझं काहीच म्हणणं नाही, वेळ भरपूर आहे, काय नाहीतरी करणार हा प्रश्नच आहे, मग करा पाठ. पण रेसिपी बुक कधी पाठ करतो का आपण? मी जर का स्पर्धा भरवली, रेसिपी बुक पठण महायज्ञ, मला वेड्यात काढाल तुम्ही, मग भगवद्गीता पठण महायज्ञ चालतं त्याचं काय? ही रेसिपी आहे. किती रेसिपी सांगितल्या? रेसिपी बुक आहे भगवद्गीतेमध्ये, 29 का 30 रेसिपी सांगितल्यात भगवद्गीते कृष्णाने. हे बघ, हे असं पण होऊ शकतं, हे बघ, हे असं पण होऊ शकतं, हे बघ, हे आपण असं पण होऊ शकतो. पण गमत सांगू का याचा इम्पॅक्ट काय? योग कर्मसु कौशलम समत्वम योग उच्चैते. तू कुठली रेसिपी खा, पण हे होतं की नाही बघ, नाही ह्याच्यात कांदा घालू नको, नाही त्याच्यात कांदा घाल, खा योग कर्मसु कौशलम समत्वम योग उच्चैते. तू काहीही खाल्लंस ना या रेसिपीतलं, तरी इम्पॅक्ट होणार ते होणार. मग आपण रेसिपी बुक पाठ का करतो? निदान माझी अक्षरशः हात जोडून विनंती आहे ह्या ग्रुपवरच्या लोकांना, किंवा आत्ता जे लोक ऐकतात, त्याचे भगवद्गीता पाठ केलेल्या लोकांमध्ये फक्त एकच पाहिलंय, प्रचंड वाढलेला इगो आणि अभिमान. अभिमान फक्त एकाच गोष्टीचा धरू शकतो, ज्या गोष्टीचा वापर होत नाही त्याच गोष्टीचा अभिमान असतो. बघा, मला देशाचा अभिमान, देशाचा अभिमान असतो कसा? राष्ट्रध्वजाचा अभिमान आहे, अरे वापरच केला नाही कधी. मला पायांचा अभिमान आहे का? माझ्या माझ्या हातांचा अभिमान, माझ्या हातांचा अभिमान, मला माझ्या दातांचा अभिमान, अभिमान येणार नाही तिकडे, कारण मी रोज वापरतोय. न वापरणाऱ्या गोष्टी अभिमानाला कारणीभूत असतात, आणि अभिमानाला थोडी थोडी आच मिळाली की तो अहंकार होतो. कशाला अभिमान? मी वापरायला लागलो ना तर कळत पण नाही मी पाय कधी वापरतोय, माझे हात कधी वापरतोय, जीभ कधी वापरतोय, कान कधी वापरतोय, मी वापरतोय. त्यामुळे भगवद्गीतेचा वापर करू इतका की कळणार पण नाही मी भगवद्गीता वापरतो. दॅट्स द रिअल रिअल ट्रिब्यूट टू अर्जुन अँड कृष्ण. गंमत नाहीये 40 लाख लोकांसमोर हे इतकं शांतपणे बोलणं. घरात 4 लोक असतील तर आपण आपलं बोलणं सरळ सांगू शकत नाही, जाऊ दे आत्ता नको, वाद होतील म्हणून. तो माणूस तिथे सगळ्यांसमोर बोलला, आणि त्याला त्याला वाटलं नव्हतं लोक काय म्हणतील. बघा ना, ही सगळी मंडळी आली होती, कंटाळी नसतील का तिच्यातली काही? अरे काय, किती वेळ चाललं आवरा आता, आठपा नाही तर घरी जाऊन बोला. इथे काय आता, असं कोणतरी असेल ना त्याच्यातलं, नक्की प्रेशर आला असेल, नक्की प्रेशर आला असेल. सगळ्यांनाच युद्ध हवं होतं अशातला भाग नाही, पण युद्ध नको होती असंही म्हणणारी मंडळी नव्हती तिकडे, होती ना ती सुद्धा. आत्ता काय चालू आहे युरोपमध्ये? प्रत्येक युद्धात दोन्ही बाजूची लोक असतात, हे युद्ध नको, हे युद्ध झालंच पाहिजे, असतील ना त्यावेळेला. मग काय, असं ज्यावेळेला पाहू ना, या भगवद्गीतेची जी भावनिक जवळीक आहे ना, ती भावनिक जवळीक जर का आली ना, तर त्यातल्या ट्रिक्स कळतील. नाहीतर फक्त तात्विक चर्चा, दांभिक चर्चा, राजकारण्यांच्या हातात दिलेलं कुलित, धर्माधर्मांमधले भांडणं, नाही बाबा, हे माझ्या माझ्यासाठी कोणीतरी सांगून ठेवलेली गंमत आहे. या लेवलला मी कधी गेलो एका एतान्न हन्तुम इच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतोः किं न मही कृते. अरे तू त्रैलोक्याचं राज्य जरी मला दिलंस ना, तरी मी घेणार नाही. या कुठल्या पृथ्वीचं राज्य मही कृते? काय कुठलं राज्य मला देतोयस तू? मला नको. अरे तुला कोण देत आहे राज्य?
हे सगळे अझम्पशन्स आहेत त्याचे. पण आता कोण कोण माझ्याशी लढायला आलाय तोच माणूस आता म्हणतो एतान्नाहं तुम इच्छामि, बरं ठीक आहे पहिल्या ओळीपर्यंत ठीक आहे, यांना मला मारावं असं वाटत नाही, फाईन, घनतोपि मधुसूदना, मी मारला गेलो तरी चालेल. सो इट्स नॉट आय एम नॉट डिस्ट्रक्टिंग समवन, बट आय एम डिस्ट्रक्टिंग सेल्फ. डेंजरस ना, की मला कोणाला मारायचं नाहीये पण मी मारला गेलो तरी चालेल, माझं रक्षण मी करीनच, पण लोकांवर कुठला हात उचलणार नाही. पण ते रॅशनल अर्जुनाचं नव्हतं. अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो हो, त्रैलोक्य राज्यासाठी सुद्धा मी हे करणार नाही, तर माझ्या काय ते कुठलं ते गावन काय ती मिळणार होती गावं कशाला. आणि मग इथे थांबत नाही, पुढची एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन सुरू होतं. आता फक्त पुढचे 3-4 श्लोक गमतीत बघायचे आहेत. मग आता सोशो इकॉनॉमिक रिझन द्यायला लागतो अर्जुन. सायकोलॉजीचा अभ्यास करणाऱ्या मंडळींना माहिती असेल की अर्जुन इंट्रावर्टेड होता, सेन्सिंग होता, आणि तो एक्झॅक्टली अपोजिट वागायला लागला, की तो बोलायला लागला भडबड 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 भडबड, आणि काय बोलायला लागला, सगळ्या निगेटिव्ह गोष्टी बोलायला लागला, कुलक्षये प्रणश्यंती, कारण प्रेशरमध्ये आलं, प्रेशरमध्ये आल्या आल्या तो उलटा झाला. उलटा झाला म्हणजे काय झालं पटकन सांगतो, म्हणजे भगवद्गीतेची गंमत कळेल. एखादा लॉजिकल मनुष्य आहे, छान आहे, डोकं शांत असतं, फारसं बोलत नाही, एक्सपर्ट आहे त्याच्या विषयातला, आणि तो इन्व्हेस्टमेंट करायला बसला. इन्व्हेस्टमेंट काय, 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट करत असेल, 5 लाखाची करत असेल, करतोय. काहीतरी प्रचंड टेन्शन खाली आहे, त्यामुळे ते काय असं ते अस्वस्थ चाललंय. तो इन्व्हेस्ट ते सही करताना चेक करतो, इन्व्हेस्टमेंट एजंटला सांगतो अरे ती कंपनी बुडली तर, अदरवाईज या माणसाला एवढं नक्की माहिती आहे की ही कंपनी बुडायच्या आधी काही वर्ष देश बुडलेला असेल. मग हे ज्याला लॉजिक कळतंय तुला, मग आता कारण ते लॉजिक समजण्याच्या अवस्थेत मी नाही, इकडचं काम करणं बंद झालंय आणि इकडचं काम करणं वाढलंय. जे सायकोलॉजीचा अभ्यास करतात त्यांना सांगतोय की हे बंद झालं, आणि अमिगडाला हायजॅक म्हणतात त्याला, अमिगडाला हायजॅक. मग अमिगडाला हायजॅक झाल्यानंतर काय होतं, 3 गोष्टी होतात. एक तर फ्रीज, समोर भूत पाहिलं आणि गच्च, नाहीतर फ्लाईट, की समोर पाहिलं जे धूम ठोकली, नाहीतर फाईट. अर्जुनाचा पहिल्या मोमेंट पासून अमिगडाला हायजॅक झालेला होता, कारण प्रेशर तुफान होतं. 4-4, 5-5 महिने कागदावर फक्त ह्याला कसं मारायचं, त्याला कसं मारायचं, आणि ह्याला आणि त्याला ही त्याचीच लोक होती. भीष्मांना कसं मारायचं याचा प्लान अर्जुनाने केला नसेल असं वाटतं. द्रोणांना कसं मारायचं याचा प्लान कृष्ण अर्जुन सगळ्यांनी मिळून केला. जस्ट इमॅजिन, अर्जुनाला ते आयुष्य जगावं लागलंय की खरं मारणं परवडेल, पण 10, 12, 15, 16 व्हॉट इफ्स केलेले असतील, की असं मारलं तर, असं मारलं तर, असं मारलं तर. इट्स नॉट जोक. आपल्या आपल्या माणसाला मारायचं कसं याचा महिनोन महिने विचार चाललाय. आणि दॅट वॉज द मोमेंट द अमिगडाला गॉट हायजॅक. तो त्या रणांगणावर आला आणि पहिल्यांदा सांगितलं की माझा रथ 2 सैन्यांच्या मध्ये घेऊन जा, फाईट. आणि मग एतान्नाहं तुमिच्छामि, असा स्ट्रेसमध्ये आलेला माणूस अब्सोल्युट इरॅशनल वागतोच, कारण फ्रंटल लोब काम नाही करत आहे, सगळं इकडनं चाललंय, मागून मागून भीतीने गाळून राहिलेली आहे, त्यामुळे तो काय वाटेल ते बोलला. आता काय बोलतोय तो, अरे कुलक्षये प्रणश्यंती, मग तो काय सगळ्या कुलांचा नाश होईल. बरं अर्जुन जे बोलतोय ते परफेक्ट बोलतोय, म्हणजे याच्यात चूक काहीच नाही. 40 लाख लोक मारले जाणार आहेत, म्हणजे कमीच कमी 80 लाख कुटुंब. 80 लाख का म्हणतोय, एक माणूस करता ज्यावेळेला मारला जातो त्यावेळेला त्याचं एक कुटुंब असतंच, पण त्या कुटुंबावर सुद्धा कुठलं तरी कुटुंब अवलंबित असतं. म्हणजे एक म्हणतात ना, लाखांचा पोशिंदा राहतला पाहिजे का, पण त्याच्यावर लाख असतात. एक ऑर्गनायझेशन ज्यावेळेला बंद पडते त्यावेळेला त्याचा मालक फक्त नाही बंद पडत, काही कुटुंब बंद पडतात. 80 लाख कुलक्षये, 40 लाख माणसं मारली जाणार आहेत. माणसं म्हणजे पुढे सांगेल तो आता, म्हणजे मेल्स, कुलधर्मा सनातना प्रणश्यंती. मग ते काय प्रोसेस आहेत सगळ्या, कुळाचे आचार आहेत,
माझ्या याच्यात प्रत्येक घरामध्ये वेगळे ते सगळे जातील. धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम अधर्मो अभिभवती होत. हा आता हा हा धर्म अधर्माच्या वाता करतोय. मगाशी अर्जुन काय म्हणाला होता दुर्योधनाला, धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे. मग आता त्यावाला नव्हतं करत तुला अधर्म सुचला, पण तो आता हल्लाय. धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम अधर्मो अभि महा धर्म नष्ट होईल सगळं सगळं, म्हणजे काय होईल, एव्हरीथिंग विल गो लॉ ऑर्डर, सगळी वाट लागेल कम्प्लीट. अजून काय होईल, काय अजून काय वाटेल ते होईल. अरे अधर्माभि अभिभवात कृष्ण प्रदिशंती कुल स्त्रिया. 40 लाख माणसं मारली जातील, त्यावेळेला निदान 40 लाख त्यांची लग्न झालेली आहेत सगळ्यांची, 40 लाख स्त्रिया. मग ते काय प्रदिशंती कुल स्त्रिया, स्त्रीशु वार्ष्णे वार्ष्णेय दृष्टासु जायते वर्णशंकर. अरे कृष्णा वार्ष्णेया स्त्रीशु दृष्टासु, म्हणजे काही वेळेला असं म्हणू शकतो की अरे अर्जुन काय अँटी फेमिनाईन बोलतोय, खटला घालू शकतो आपण अर्जुनावर आता सुद्धा, म्हणजे सध्याच्या जगात की असं कसं बोलला असतो. पण तो फॅक्ट सांगतोय तिथे, मेल फिमेल रेशिओ किती खाली, केवढा उलटा सुलटा जाईल तो, किती मेल कमी राहतील केवढे फिमेल राहतील. ऑब्व्हियसली द जीन्स विल कंटिन्यू. मग जीन जर का कंटिन्यू होणार असतील तर कोण कोणाचा मुलगा कळणार नाही, कारण कोणाचे कोणाबरोबर संबंध आलेत कळणार नाही. 10 स्त्रिया एक पुरुष, इट्स नॉट रॉंग तो सांगतोय, म्हणजे इतके फॅक्च्युअल गोष्टी सांगतो ना अर्जुन, फक्त त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला एखाद वेळेला ते आहे असं कसं बोलतोय असं होतं, पण व्हॉट इज सेईंग इज व्हेरी ट्रू की स्त्री सुदृष्णा सुवार्ष वर्णशंकर होईल, कळणार नाही कोण कुठला आहे, काहीच कळणार नाही. सरको नर शंकरो नरक आई एव उलग नाना अनुकूलस्य. मग ते आता ते भीती आली, पतंती पितरो येषाम लुप्त पिंड उदक क्रिया. आता पिंड उदक क्रिया सगळ्या क्रिया, म्हणजे ज्या काही चालीरीती आहेत ना त्या चालीरीती वाईट आहेत का चांगल्या आहेत हे नाही आहे, पण चालीरीती आहेत की भारतामध्ये बाबा डाव्या हाताने गाडी चालवतो ही चालीरीती आहे, लंडन मध्ये गेल्यानंतर डाव्या हाताने नाही गाडी चालवतो उजव्या हाताने गाडी चालवतो ही चालीरीती आहे. मग ह्या चालीरीती सगळ्या नाश पावतील रे, आणि ह्या चालीरीती नाश पावल्यानंतर काय काहीच राहणार नाही. लुप्तपिंडोदक क्रिया ही जर का पाहायची असेल ना तर साधारणतः आता जी काय ट्रॅफिकची कंडिशन आहे त्याला तो अर्जुन त्यावाला सांगतो की अरे काय पोलीस ट्रॅफिक, प्रत्येकाचे स्वतःचे रूल्स आहेत, कोणी सिग्नल लागला की चालतो, कोणी सिग्नल लागला की थांबतो, कोणी डाव्या हाताने चालवतो, कोणी असं होऊ शकेल असं अर्जुन म्हणतो. आणि हे फक्त ट्रॅफिकच्या बाबतीत नाही तर संपूर्ण जगण्याच्या बाबतीत होईल, काय करायचं रे आपण असं कृष्णाला प्रश्न आहे अर्जुनाचा. असे तीन तो उलटे सुलटे बोलतो, काय बोलला आता, मी म्हणतो उलटं सुलटं पण खरं उलटं सुलटं नाही येते, असं मी कधी बोललोय का असा विचार करायचा. कुलक्षे प्रणश्यंती सगळ्या कुलाचा नाश होईल खरे, अधर्म सगळ्या प्रोसेस बेस्ट प्रॅक्टिस वगैरे उघडून जातील सगळ्या. अधर्माभिभवात कृष्ण प्रदिशंती कुल स्त्रिया, मेल फिमेल रेशियो इकडे तिकडे जाईल सगळा, आणि मग ते लीगल प्रॉब्लेम हेरिडिटरी प्रॉब्लेम्स, मग ही जमीन कोणाच्या नावावर होती ती जमीन कोणाच्या नावावर होती, पण आता ते नाही राहिलेलं, आता काहीतरी वेगळंच नातं आलंय. अरे केवढा गोंधळ होईल तिकडे सगळा. बरं ते नाही रे, या चालीरीती या चालीरीती, इट वुड बी अ मिक्स. हे फक्त बायोलॉजिकल संकर नाही म्हणत येतो, सगळ्याचाच संकर आहे तो. नरका येव कुलज्ञानाम सगळंच नरक असल्यासारखं होईल सगळं. गाडी चालवणं नको होतं हा जो भाग आहे ना तो आता इथे सांगतो, नको रे नको बाबा या असं नको. त्यापेक्षा की नाही, यदि माम अप्रतिकारम अशस्त्रम शस्त्र पाणया धार्तराष्ट्रारणे अन्यो तत्मे क्षेमतरम भवेत. हे नको बाबा, नुसता मी मारला गेलो तर नाही, मी काही प्रतिकार करणार नाही. यदि माम अप्रतिकारम अशस्त्रम शस्त्र पाणया, शस्त्र प्रतिकार काय, हातात शस्त्र धरणार नाही. आणि मग जर का धार्त राष्ट्रा धृतराष्ट्रांच्या पोरानी रणे हन्युम, कोणाला मे रणे हन्युम, मला जर का युद्धात मारला तर ते जास्त बरं होईल. असं माझं कधी झालंय का, आत्महत्या ही नेहमी शरीराचीच नसते, वास झाला तर सोडून द्यावं, ही आत्महत्या एक प्रकारची. पण आत्महत्या म्हणलं की लो जॉब मध्ये कधी प्रेशर आल्या नाही असं बघू वागलोय का मी, बास सर काय सगळी आपली आपली म्हणणार लोक.
10 वर्ष झाली, प्रमोशन नाही, काय नाही काय नाही, आता काहीतरी भलती चलती बस सोडून देतो. मग त्यावेळेला आपला मित्र काय सांगतो, अरे असं नको करू, थांब थांब, इतकी वर्ष थांबलास, अजून 1 वर्ष थांब. आग मापा आईनो नित्या ताम तितिक्षस्व भारत, हे संस्कृत मध्ये सांगितलंय, मी आता मराठीत सांगतोय, जरा थांब बघ ना काय होतं ते, होईल जरा थांब. हे माझ्या आयुष्यात झालंय का, माझ्या आयुष्यात झालंय का हे शोधायचं, आणि ठाम विश्वास हवा माझ्या आयुष्यात झालंय, मला दिसत नाहीये. आणि मी जर का पहिल्या अध्यायातल्या अर्जुनाच्या भावनेशी संवेदनशील झालो नाही, मग पुढे फक्त बुद्धी, मग चर्चा, मग कर्मपर आहे भगवद्गीता की भक्तीपर आहे का हे आहे का ते आहे. बाबा एका गांजलेल्या माणसाला त्याच्या मस्त मित्र त्याच्या मित्रांनी असा छान गप्पा मारत मारत त्याला पुन्हा धीर दिलाय, इतकं साधं बनते. 2 मित्रांच्या गप्पा असू देत, एवढंच सांगायचं मला. एव मुक्त्वा संखे माता राजा, अरे काय झालं माहिती का, एवढं बोलला तो आणि काय नाही मागे बसला तो. एव मुक्त्वा अर्जुन संखे रथो उपस्थ, रथो उपस्थ म्हणजे रथाची उपस्थ, उपस्थ म्हणजे मागे, शोफर पुढे असतो, मालक मागे असतो, मालक होते की नाही, मग मागे गपकन बसला तो. रथो उपस्थ उपाविशत संखे युद्धामध्ये रथाच्या मागच्या बाजूला जाऊन बसला. म्हणून मी विचारायचो, काही जणांना मी विचारलं काय मग रथामध्ये कुठली सीट देऊ, विंडो की आई. हा श्लोक ऐकल्यानंतर तुम्ही सांगा, अर्जुन जिथे बसला होता ना पहिले काही दिवस तिथे, मग कुठे होता अर्जुन, मागे होता, मग जायचं सगळ्यां तिकडे नुसतं बसायचं बघायचं त्याच्याकडे काय झालंय. विसृज्य सशरम चापम शोक संविग्न मानसम, सशरम चापम, शर म्हणजे बाण, सशर बाणासहित, चाप म्हणजे धनुष्य, सशरम चापम विसृज्य बाणासकट सगळं धनुष्य त्याला पेलवतच नाही, आता काय सोडणार तो, सुटलंच आहे ते. शोक संविग्न मानसम, इथे पहिला अध्याय संपतो. पहिला अध्याय म्हणतोय कारण लोकांना ते ऍक्सेप्ट आहे म्हणून. असा अर्जुन बसला, असा मी कधी बसलोय का, असा मी कधी बसलो का, असा बसलो असे काय झालं त्यावेळेला. मग इथे येते कृष्णाची एंट्री, ती उद्या. पण अर्जुनाचा जो पिच आहे ना तो हा आहे, आत्ता मी बोलतोय तो नाही रे, नाही आताच्या आई माझ्याने होणार नाही, येता अंधान तुम इच्छा मी घनतोपी मधुसूदन अधर्मा अभिभवतो, नाही नको नको, त्यापेक्षा मी मारला गेलो तरी चालेल. हा पिच आहे अर्जुनाचा, आणि कृष्णाचा पिच लागतो ते कुतस्त्वा अकस्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन लैभ्यम मास्म गमपार्थ नहीं तत्वी उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. आता हे जे म्हटलं ना मी, तर भगवद्गीतेतले श्लोक होते, हे हाय पिच पुढच्या भागामध्ये. पहिला भाग आपण इथे आता थांबूया. मग आता सांगा, भगवद्गीता कुणी सांगितली, सगळ्यांना ओपन ठेवलं आता मी, यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. भगवद्गीता कुणी सांगितली, डीजे हाँ. डीजे ने सांगितली असं म्हणतोय. अरे बाबा सांगितली का श्रीराम, भगवद्गीता कोणी सांगितली नाही, कुणालाच सांगितली नाही, भगवद्गीता बरोबर संवाद झाला. नाट
मग आता निदान पहिल्या भागामध्ये भगवद्गीता आपलीशी वाटते का, की माझं आहे, अगदी दिस अगदी इज माय, असं. राईट, अगदी. म्हणजे त्यामुळे जपून तू राहा जे हे भगवद्गीते. रेफरन्सेस दिलेस ना सगळे, त्याच्यामुळे ते कोरिलेट झालं पटकन डीजी. सो दॅट वॉज व्हेरी गुड, की म्हणजे त्यातनं तुझाही किती अभ्यास आहे, म्हणजे याला संदर्भ संपन्नता म्हणतो, ती ही लक्षात आली. पण त्यामुळे आम्हाला फायदा असा झाला की ते कोरिलेट करता आलं. आणि आता जेव्हा कोणी पहिल्या अध्यायाबद्दल बोलायला लागेल, त्यावेळेला मी कधी गेलो एखाद्यातनं, हा जो महत्वाचा तू हे सांगितलं ना, दॅट इज पोचलं ते इथे. हा, छान सांगितलं श्रीराम. मग काय, आता होमवर्क देऊ मी तुम्हाला उद्याचा. असं कधी मी वागलोय आज वागलोय का? का? डीजी 50 शब्द वगैरे सांगू नको, मोठा ग्रंथ लिहा, त्याच्यावर लिहाय लिहायला लागेल. कधी मी वागलोय इथे का? एक वाक्य पण महत्वाचं तुम्ही बोलता बोलता बोलला, की आत्महत्या फक्त शरीराची नसते. केवढं मोठं ते अंगावर काटा येतात. म्हणजे मला हे जमेल असं वाटत नाही. इट इज मोस्ट कॉमन सुसाइड विच वी सी एव्हरी सेकंड स्टेप. हे मला जमेल असं वाटत नाही. अरे होमवर्क करून येजा सगळ्यांनी. हां, आणि आता जे ज्यांना व्हायचं असेल जॉईन, त्यांना हे इथे सांगतोय परत, हे क्यू पाटील आर कोड आहे, हा क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या लिंकवर जाता येईल. पण बाबा हे असं आहे हा, पुढचे जे काय 9 भाग राहिले ते आपण असं छान नाटक पाहणार त्याच्यामध्ये. लिंक येस प्लीज. येईल ना ग्रुपवर? म्हणजे माझा ते कुठली काय स्कॅन म्हणताय? वगैरे काही येत नाही. नाही 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 नाही, नका नका काळजी करू. ही आप जे ग्रुप रजिस्टर करून आलेत ना, तर हा. आपला ग्रुप फॉर्म झालाच आहे ना आपला, अथर्व ह्याचा हो, बर भगवद्गीते, त्यामुळे तिथे लिंक रोज येईल, काहीच प्रश्न नाही. बर. हे मी कोणासाठी सांगतोय की आता काही जण जॉईन झालेत जे आत्ता कोर्स मध्ये नाही आहेत, पण त्यांना जर का असं वाटलं की बाबा चढावं रथामध्ये, मग त्यांच्यासाठी ते आपलं. मी आहे ग्रुप मध्ये. थँक्यू हां, थँक्यू. मग काहीच प्रश्न नाही. येस प्रसाद. हा प्रमोद. डीजी नमस्कार डीजे. नमस्कार. मी तुमच्या अथर्वशीर्षच्या कोर्स मध्ये होतो. हो मला एक तुम्ही जे सांगता ना की तुम्ही पाठ करू नका, तुम्ही तुमचे स्वतःचे जे अनुभव आहे ते त्याला कसे कनेक्ट करता येईल ते बघा, हे फारच चांगलं आहे तुम्हाला. कारण मी मला आठवतो मी 2-3 वर्षाचा असतानापासून भगवत हे म्हणायचो अथर्वशीर्ष, आणि मग कुणाकडे गेल्यावरती तो इट वॉज लाईक ए शो फॉर माय पेरेंट्स. पण कुणीही एकाही माणसानं मला विचारलं नाही, अरे तू ही पाठ केलंय याचा अर्थ काय, याच्यात काय म्हटलंय. आणि हे मला वाटतं दररोज रात्री काय म्हणायचं रामरक्षा म्हणायचो, कुणी कधीही त्याचा अर्थ काय सांगितला नाही. आणि हे जे तुम्ही करताना हे फार चांगलंय की समजून घ्या अर्थ, नुसतं आपण जे बार्किंग ऍट द प्रिंट म्हणतो तसा नका, समजून घ्या. करेक्ट तसं करे. नमस्ते. हा, कोणतरी बोलत होतं मगाशी, सॉरी, विचार प्रमोद बोलत असताना. करणारे आहे, सॉरी. विचार करायला भाग पाडणारी आहे. अगदी काही ठरवलं नाही तर ते आपोआप विचार आता चालू होणारच. चला, म्हणजे याच्यासाठी केला होता आता असा. दिवसात दिवसात ना 2-4 जण तरी आत्महत्या होत आहेत. काय सुरेख सांगितलं सुरेंद्र. आपण तेच होतं ना, आपण ते बघत नाही तेवढ्या गांभीर्याने. अरे कसं उलट सुलट जाते, आता बोलून जातो आपण असं. थँक्यू थँक्यू. हा.
एक छान चारोळी आहे डीजी, तू भेटशी नव्याने, बाकी जुनेच आहे, हेच आयुष्य आणि हाच पेच आहे. तर आता ती चारोळी अशी वाटते म्हणावीशी, तू मरशी नव्याने, बाकी जुनेच आहे, तेच आयुष्य आणि तोच पेच आहे. नाही सर, नाही सर, गुड. तुमच्या पेशन्स बद्दल धन्यवाद. मग भगवद्गीतेत कृष्णाने उपदेश केला अर्जुनाला, खरं की खोट? खोट खोट मित्र कधी उपदेश नाही करत. येस, कोणतरी हात वर करत. केतन तुझा होता, मग प्रतिभा आणि नंदा. लेट्स माझं. फर्स्ट गो. हा या या केतन, केतन नंदा प्रतिभा. या हाँ केतन. हाँ तो मला असं आठवलं की म्हणजे दोन मित्र भेटलेत आणि आधी दोघं बडाय मारत, अरे मला एवढ्या पॅकेजची नोकरी आहे, माझं असं आहे, आणि नंतर मग हळूहळू अरे नाही रे, पण त्याच्यामध्ये एवढा त्रास आहे, बायको किटकिट करते, पोरं किटकिट करतात, आणि मध्ये आणखीन ती एनर्जी लोवर, असं मला आता एक दृश्य दिसलं की आधी दंभ आहे आणि मग ऍक्च्युअल कोर प्रॉब्लेमला दोघं घालून अरे खूप वैतागलो रे या कॉर्पोरेट आयुष्याला, भले पॅकेज भरपूर आहे, असं मला ते जाणवलं म्हणजे. हा हा केतन करेक्ट. तो दंभ पहिला, तो कोण कोण आलाय लढायला, ही वॉज ऍक्च्युली डेस्परेट दॅट टाइम, डिजेक्टेड. पण चल, त्यांनी तरी होत आहे का धैर्य. आणि असं पण असू शकेल, जर का असं आज रात्री किंवा उद्या दिवस 24 तासामध्ये असं करून पहा, अर्जुनामध्ये शिरून पहा, की असं पण झालं असेल की ऐकू नये हा भीष्म असतील, खरंच आहेत का? म्हणजे मी ऐकू नये की भीष्म पलीकडच्या बाजूला आहेत, पण खरंच आहेत का, एकदा बघून येऊ, असं पण झालं असेल त्याला, सांगतात ना, आय डोंट नो, पॉसिबल. शक्यता. हा येस नंदा, सॉरी नंदा, तू हातवर गेलायस आणि तुझा व्हिडिओ बंद आहे. बरं ठीक आहे, प्रतिभा. अगदी नमस्कार. सुरुवातीला आपण एक वाक्य बोललात की कर्मात उत्कृष्टता, आणि ह्याच्या पुढे तीन अशा गोष्टी सांगितल्यात, त्या माझ्या मिस झाल्या, म्हणजे मी सांगतो ना, लिहून न घेता. नको नको, मी सांगतो. नाही, मला हे कर्मात, फार हा आवडलंय की व्हॉट यू गिव्ह, व्हॉट यू डू शुड बी द बेस्ट येस टू युअर सेल्फ अँड टू अदर्स. येस ऐक रुद्र, तर आय वुड लाईक टू हॅव द सेंटेन्स विथ मी. कर्मात उत्कृष्ट, माझं नाही आहे ते, कॉपीराइट त्याचा आहे. नाही, असू कर्मात दे. उत्कृष्टता, हा, मन बुद्धीत शांतता किंवा मनात शांतता, एक म्हणजे मिनिट. आत आत शांतता, बाहेर उत्कृष्टता असं म्हणूया आपण, खरं ते योग्य बुद्धीत नाहीये. शांतता. हा बुद्धीत किंवा मनात म्हणू आपण, असं म्हणूया जे म्हणाल ते, बुद्धी बरं, मनात शांतता आणि कर्मात उत्कृष्टता. आता कृष्णाची भाषा काय, याला योग कर्मसु कौशलम समत्वम योग उच्यते. एका पुढे, आता पुढच्या भागामध्ये येणार आहे ते, एका पुढे एक सांगत जातो की बाबा असं म्हणजे साधारणतः 6व्या भागामध्ये ना, मी तो एक चित्र काढून दाखवणार आहे, 6व्या का 7व्या भागामध्ये, की 2x2 मॅट्रिक्स काढून दाखवीन, शांतता आणि उत्कृष्टता सुरेख आहे. म्हणजे मला मेकॅनिकल इंजिनिअरच्या डोक्याने केलेला आहे तो, पण तिथे ते येईल की मी कायम शांतता आणि उत्कृष्टता जगत असतो का, का मी कधी शांतता पण निकृष्टता, कधी अशांतता आणि उत्कृष्टता, कधी अशांतता आणि निकृष्टता, संबंध दिवसभरामध्ये मी पाहू शकतो शांततेच्या ऍक्सिसवर कुठे आहे आणि उत्कृष्टतेच्या ऍक्सिसवर कुठे आहे, असं बघू शकतो आपण. म्हणजे बरोबर. पण यातल्या दोनच गोष्टी आल्या, आता अजून दोन होत्या त्याच्याबरोबर, चार रेफरन्स नाही होते. हो का, मग मला आठवत नाही आता काय, पण माझ्या मग ह्या ह्या दोनच आहेत, ओके, ठीक आहे. इट्स अ एक्स अँड मी वाय ऍड ऍक्सिस. ऑन करू का? मी लिहून कर की घेतलाय. प्लीज, कम ऑन कम ऑन कम ऑन. हा कर्मात उत्कृष्टता, उत्कृष्टता बुद्धीत हा समत्वता, हे पहिलं वाक्य होतं, आणि एक दुसरं मिनिट, होतं मनात समत्वता शांत. का? एक एक मिनिट. समता, समता म्हणजे शांतता. हा, नाही नाही, तुम्ही बुद्धीत शांतता म्हणलात, म्हणजे हो तेच तेच. विसरणार. पण ह्या म्हणतात की बुद्धीत किंवा मनात समत्वता. हाँ, ते हा, ती समता मनाची आहे की शांतता शांतता. आहे असं. हा, हाँ हाँ बर, पुढचं. पुढे. तर उत्कृष्टता. हा, हाँ मी पहिल्यापासून सांगते. कर्मात उत्कृष्टता, बुद्धीत समत्वता, मनात शांतता, बाहेर उत्कृष्टता, अशी चार वाक्य तुम्ही बोललात. शांतता आणि तेवढं बाहेर. खरं. आता ते आत बाहेर तर नाहीये, आतही उत्कृष्टता पाहिजे, आतही शांतता पाहिजे, बाहेरही शांतता पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे, पण नंतर बघू आपण ते. सगळ्यात बाहेर उत्कृष्टता हे भेदी आहे. हे तर पाहिजेच, म्हणजे फक्त आत बाहेर. काय आहे माहित नाही, बट टू अदर्स यू शुड अपिअर गुड. बट कॅन आय कंटिन्यू अपिअर टू बी विच आय एम नॉट, करेक्ट, दॅट्स व्हॉट वी डू.
आणि मग राईट. घरी आल्यावर कधीतरी असं ठेच लागते. क्या बात आहे, काय बोललीस प्रतिभा तू. राईट, म्हणून तो कृष्ण एवढंच सांगतो, सातत्याने शांतता आणि उत्कृष्टता सांभाळ. येस. उत्कृष्टता आणि अशांतता याची जोडी फार काळ टिकणार नाही. ओ, म्हणजे उत्कृष्टता आणि शांतता. हेच कारण ना, हे असेल व्हेरी तर चालणार तू, नाही तर डिफिकल्ट टू बॅलन्स. हां. त्यामुळे उत्कृष्टता आहे पण मी अशांत आहे. आपल्याला अनेक लोक दिसतात तशी सॉरी पण भडकलेली म्हणजे अशी, पण ते फार काळ नाही चालू शकणार ना. उत्कृष्टता आणि शांतता. ओके. हां दॅट्स अ डील. ते म्हणजे सांगतोय तो लोक तिकडे चला तिकडे चला. आपण चौथ्या किंवा सहाव्या, मला तो भाग आठवत नाही, पण तिथे मी तो चित्र दाखवणार होतो तुम्हाला, नका काळजी करू. ओके, विल डू. मेधा, अरे थँक्स थँक्स प्रतिभा, चांगला प्रश्न होता. येस मेधा. डी जी नमस्कार, मी एक विचारते, एखाद दिवस तुमचा मिस होऊ शकतो तर रिकॉर्डिंग मिळेल का? आय आय लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमवर व्यवस्था केली, काही काळजी करू नका. ती उद्या मी दाखवणार आहे पण तुम्हाला कशी दिसते ती LMS, काय तुम्ही करायचं आहे त्याच्यावर ते. आणि आता अजून एक सांगतो आत्ताच, परत पुन्हा आता कसं आपण आज प्रश्नोत्तर आपण घेणार आहोत. आज मी 10:15 पर्यंत सांगत होतो, इतर वेळेला 10:15-10:20 पर्यंत आपण थांबत जाऊ. आणि हे अभ्यास केल्यानंतर मनात काय येईल ती प्रश्नोत्तर आपण मंगळवार आणि गुरुवार रात्री 9:30-10:15 घेणार आहोत. तर त्याच्यासाठी एक गुगल फॉर्म येईल आपल्या ग्रुपवर की जे काही प्रश्न आहेत ना ते तिथे टाकून ठेवा, म्हणजे मला ते दिसतील आणि मग त्या त्या संदर्भातले प्रश्न असे घेता येतील. हे आत्ता मी फक्त आय एम जस्ट सॉफ्ट लॉन्चिंग, आय एम जस्ट कम्युनिकेटिंग, दॅट्स ऑल. ओके. हां मी पेमेंट केल्यावर हां श्री सुक्त वाल्या ग्रुपमध्ये टाकू का रसीद? नाही, तू 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 श्री सुक्त इथे भगवद्गीतेचा सेशन आहे, तू जॉईन झालेस नाही ना का नाही. नाही, आता आता हा पहिल्यांदाच ऐकला मी आता. हां पण मग तू जॉईन झालीस ना, ते रजिस्टर करून पे करून आलीस की मग या ग्रुपमध्ये येशील आणि मग या ग्रुपवर ते येईल सगळं व्यवस्थित. आणि ओके. प्रश्नोत्तरांसाठी आपण सगळ्यांसाठी ओपन ठेवतो, पण या सेशनसाठी जी होणार आहेत शनिवार रविवार ही जी तास सव्वा तास चालणार आहेत त्याला मात्र असं. ओके, थँक यू. थँक्स थँक्स मेधा, तूच मी विचारलंस ना आता. बोलले. ओके परफेक्ट राईट, नो प्रॉब्लेम. ओके मग काय थांबूया, मस्त. हां हॅव टू. राईट, टेक केअर, सी यू सून. येस, अजून थँक यू. वर गप्पा थँक मारा. यू डीजी. प्लीज थँक्स अ लॉट, ऑल द बेस्ट. प्लीज QR कोड परत पाठवून द्या. हो पाठव, म्हणजे कुठला म्हणते रजिस्टर श्री सुप करण्याचा. हो रजिस्टर करण्यासाठी. हां मी पाठवतो, करेक्ट करेक्ट करेक्ट, आलं लक्षात, तिथे पाठवतो मी, काहीच प्रश्न नाही. इथे पण आता एकदा दाखवून ठेवतो आणि मग ते. मला येस प्लीज. मला असं कधी झालंय का ह्याचं हां उत्तर द्यायचं आहे, तर ह्या सगळ्या प्रसंगातला कुठलाही एक प्रसंग. हो मी ते तुम्ही फॉर्म तुम्ही ओके. फॉर्म करीन प्रश्न बरोबर. आता फक्त तुम्ही शोधा, आता मागे जा, म्हणजे सुरू कसं करायचं. मागच्या एका तासात मी असं काही गंमत केली आहे का? नाही. बरं, त्याच्या मागच्या एका तासात, बरं नाही, काल परवा मागच्या महिन्यात काहीतरी आठवेल. आणि यू मे गो व्हेरी सिक्वेन्शियली और यू मे गो लाईक अ पॅराशूट जम्पिंग, की बस शांत तरी गेले का रे अशी तू मस्ती. हा 10 वर्षापूर्वी मग ती गेली असं. जस्ट ट्राय टू फाइंड आउट, दॅट्स ऑल. आत्मशोध. हा राईट. आणि बिहेवियर फर्स्ट ऑफ ऑल, की असं मी मागवलंय का असं. छान छान प्रतिभा, थँक यू. राईट हो, सी सून, ओके. बाय यस बाय एवरीबडी, टेक केअर. यस. शुभ उद्या रात्री. याच शुभरात्री, उद्या याच गेटनी बोर्डिंग होईल, याच बेमधनं टेक ऑफ असेल आज रात्री 9 वाजता. फक्त एक झालं की हा ते आपोआपच मेलवर आलं सगळं, म्हणजे आय डिंट हॅव टू गो टू झूम. लिंक वर केलं तर सगळं एकदम हो, ओपनच लिंक आहे. लिंक वर क्लिक केलं असेल ना तू. हां, पण म्हणजे तो हा पासवर्ड वगैरे असं काही लागलंच नाही. माहिती नाही काय असेल, झालं असेल ओके, असेल. ठीक आहे. हा जो भी है तसं अच्छा है. अच्छा आहे, यू आर इन राईट, यस. मस्त. या एवरीबडी, बाय बाय, टेक केअर, सी यू सून, बाय बाय बाय, उद्या भेटू, बाय बाय. या करतो बंद. बाय.